फोन गया, फोन वास्तव इकडे फोन गया. हॅलो, हा पुरुषोत्तम वाघ टायगर ॲडव्हर्टायझर्स, कोण? मी. हा मी त्यांचा सर्वंट बोलतोय, किसन आडिवरेकर. हा ॲडव्हर्टायझर्स नाही हो, आडिवरेकर, आडिवरेकर. हा ॲडव्हर्टायझर्स आमचे साहेब. थांबा, मी त्यांना बोलवतो, तुम्ही थांबा. साहेब पुरुषांनी चिडले. साहेब बेबी, तू चिडली असशील ना तर मी इकडे बाहेर जातो. नाही, इकडे बाहेरच या, बाहेर फोन आलाय. दिसत नाही आम्ही भांडतोय. ते मला दिसतंय. त्याला दिसतंय, बाजूला दिसतंय. म्हणजे मागासून मी तेच बघतोय, तेवढ्यात फोन आला. अरे ढक्कन त्यांना सांग, साहेब गडबडीत आहेत. ए ढक्कन, साहेब गडबडीत आहेत. अरे तुझ्या, सॉरी सॉरी सॉरी, साहेब गडबडीत आहेत. अरे बडबडीत आहे रे, गडबडीत. कन्फ्युजन झालंय सर्व. थांबा, गडबडीत आहेत, गडबडीत मिसेस बरोबर. हा तुम्ही कोण? पीपी अँड सन सर, पराडीवाला. काय जेवायला येणार आत? अच्छा अच्छा, शाबास. काय कपडे कपडे घालूनच येतात लोक मग? अच्छा, कपडे घेऊन असं म्हणा, कपडे घालून का विचारता? ओके ओके, या या. ओ हो, सांगतो. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाही. हे बघ, हे बघ, ठीक आहे. फोन कोणाचा होता? मला काय भाई, तुला विचारत नाही. हे फोन कोणाचा होता? सर पारडीवाला जेवायला येणार आहेत घरी. बोमला हो, माय गुडनेस, हा पारडीवाला जेवायला घरी येतोय. पुरुषा तू बोलू नकोस माझ्याशी. ठीक आहे, मी गप्प बसतो. पुरुषा तू गप्प राहिलास की मी चिडते हे तुला चांगलं ठाऊक आहे. हो, आणि चिडल्यावर तू गोड दिसतेस. बोला ना, बोला. आज जा. काय तुला नाही त्याला म्हणते? आज जा, बघतो मग डोमकोळा कसा करून. चालून दे, बरं वाटतं खूप. तुझ्या आई बेबी, तू सुंदर दिसतेस, सुंदर दिसत होतीस एकेकाळी लग्न आधी. मला एक कळत नाही, तुम्ही बायका लग्न आधी छान बेग अशा मारुती कार सारखं दिसता, आणि लग्नानंतर तुमचा एकदम टाटा टेलको होतो. म्हणून मला वाटतं, म्हणून बहुतेक ना हे नवरे आहेत ना, लग्नानंतर ना ह्या नवऱ्यांना ना शेजारच्याची बायको गोड दिसायला लागते. आता हेच घेणे आपले लुक तुके, लुक तुके त्यांची ती रेखा काय साला सुंदर दिसते, पण तो लुक तुके काय म्हणतो माहितीये का? मिसेस वाघ, मिसेस वाघ म्हणजे तू. काय ब्युटिफुल दिसते, हे मी चोरून ऐकलं. तुझ्या सगळ्या गोष्टी ना चोरूनच चालतात. एक्झॅक्टली, मिस्टर अँड मिसेस वाघमरे यांच्या बेबीवर मी प्रेम केलं चोरून, तिला भेटायचं चोरून. पण तिच्याकडे लक्ष नाही आहे ना तुझं. हो, कारण माझं आता लक्ष दुसरीकडे आहे ना. भारी, दुसरीकडे म्हणजे माझ्या धंद्याकडे. धंद्याकडे म्हणजे माझ्या बिझनेसकडे, टायगर ॲडव्हर्टायझर्स. खोटं, तुझं लक्ष आहे ना ते तुझ्या सेक्रेटरीकडे, कारण ती तरुण आहे ना, सुंदर आहे ना. पुरुषा आज तारीख किती आहे? आज तारीख तारीख पुरुषा आईला घरात एक पण कॅलेंडर नाही. 13 तारीख. या 13 एप्रिलला काय झालं होतं? 13 एप्रिलला झेंडा वंडन नक्कीच नाही. अरे 13 एप्रिल म्हणजे हे ब्रेशियस डे. शी अशी काय पुरुषा ब्रेश. अरे बापरे, 13 एप्रिल तो महा पारडीवाला जेवायला येणार आहे. पुरुषा काय, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरलास तू? तुला माझ्यात इंटरेस्टच नाही. अरे हे बघ, माझा फक्त तुझ्यातच इंटरेस्ट आहे. तू पारडीवाला येणार आहे, 10 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. सर बेबी डोली, आपण तुझा एक फर्स्ट क्लास फोटो काढूया. माझा? हा, म्हणजे काय, तू ह्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सीची सेक्रेटरी आहेस, तुझा फोटो काढलाच पाहिजे. आत्मा सर, डायरी उघड. आज काय काय सांग काम. येस सर, आज 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 13 एप्रिल पेस्तन जी आज जेवायला येणार आहे तुमच्याकडे माहिती आहे. आणि आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस देखील आहे. हे अक्षर बेबी ताईंच आहे. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर वा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. बेबी ताईंसाठी काय प्रेझेंट आणले तुम्ही? अयो विसरलो, दुपारपर्यंत काहीतरी आणा. पेन्स, क्वालिटी पेन्स. हा क्वालिटी पेन्स. सर यांच्या जाहिरातीचं त्यांना पत्र लिहू का मी? हो ले, नाही नाही, ह्या पेननेच पत्र लिही, त्यांच्याच पेननी त्यांना पत्र लिही. आणि 15 दिवस तुम्हाला डिझाईन म्हणून सांग. 15 दिवसात सोप काय हे चालवायची गरज नाही. बाईचा फोटो छापाचा, पेन खापले रापार राप. मागे जो आठवतो ना, बाईचा फोटो छापला कशावरती? झिनत बायसिकलवर. बाईचा फोटो बघितला, बायसिकलचा खप वाढला. अरे एकदा तर मी धोत्राच्या ऍड मध्ये फक्त बाईचा फोटो छापला, धोतर रपा रपा विकली गेली. आईला आता ब्रेशरची ऍड फोटो लागणार, तुझा फोटो दे. मी माझा फोटो नाही देणार. अरे नाही सर. अरे वेडी आहे, अख्खा फोटो नाही.
धड तुझं मुंडकं वेगळीचं फटकं लागलं छापायचं म्हणजे फक्त धड तुझं मुंडकं तिचं लोक काय म्हणा मुंडक्याचं काय धड नाही बघे डॉली सुंदर दिसतेस तू सर बेबी ताई आल्यात बाहेर सुंदर दिसत बेबी सुंदर छे छे मी अजागळ्यानं मी घर सोडून निघाले तुम्हाला अडवू नकोस मी चिडले ऐक माझं तू चिडलेस ना अरे तू चिडल्यावर गोड दिसते म्हणून तुला मी चिडवतोय पुरुषा तू मला चिडवू नकोस मी मम्मीकडे निघाले अरे निघाली असती तर मम्मीकडे पोचली असतीस पुरुषा मी तुला शेवटचा विचारते काय तुला काही सांगायचंय हो काय काय ती बॅग माझी आहे ही बॅग माझी आहे ही बॅग माझी आहे माझी आहे माझी आहे माझी आहे माझी आहे माझी 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 आज जा तुझं लग्न व्हायचंय हे बघशील ना तर कोणतरी एक ब्रह्मचारी राहील तू आज जा आमचं भांडण थंड होईल आज जा आज जा हा बोल बॅग माझी आहे माझी आहे माझी आहे माझी आहे माझी आहे कशावरून ठेव उघडून बघ गुडून बाग हे बाग हे बघ माझ्या ब्रेशियर त्या पेस्टनजी पार्टीवरच्या ब्रेशियर्स अरे लग्नाचा वाढदिवस कधी कोण विसरत काय तू पण काय आज लग्नाचा वाढदिवस आहे कुणाच्या तुझ्या काय आपलं हे माझ्या काय अरे आपल्या हे तुला कोणी सांगितलं कोणी सांगितलं पुरुषा तू हसू नकोस हसू नको म्हणजे काय अगं हे येडा बाई लग्नाचा वाढदिवस कधी कोण विसरत काय तुझ्यासाठी प्रेझेंट आणि प्रेझेंट खोटं नाही खरं आहे आज जाताना घेऊन येतो अभी काय अभि आहेत एक मिनिट हे बघ क्वालिटी पेन लिहायला सुलभ भरपूर शायर राहते सर्वत्र उपलब्ध घे मला एक सांग आपल्या लग्नाचा किती वाढदिवस दुसरा घे आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस म्हणून हे प्रेझेंट घे क्वालिटी पेन लिहायला सुलभ भरपूर शायरात सर्वत्र उपलब्ध किंमत शून्य म्हणून तुम्ही चालले आता गेली गेली तिची बॅग आणि माझा निरोप न घेता गेली हरकत नाही जा ह्या पेन निमित्त पत्र लिहिन पेनने पत्र आईला स्लोगन बेबी बेबी आई बेबी नाही डॉली 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 इकडे 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 बाहेर बाहेर स्लोगन बघ स्लोगन क्वालिटी पेन चिडून गेलेला बाई तुला पत्र लिहायचं असेल तर क्वालिटी पेन वापरा क्वालिटी पेन लिहिण्यात सुलभ भरपूर सही राहते किंमत शून्य मिस्टर वाघ येस मिस्टर वाघ मी आपल्याकडला फोन घेऊ शकते घ्या घ्या एसटीडी आहे आयएसडी आहे लोकल पटकन लागेल नंबर लावून फोन झाल्यावर मी लगेच निघणार आहे घर सोडून ओके साहेब मला वाटतं मी आज जावं तुला वाटत नसेल तर तू आज जा हॅलो हा मी बोलते मिसेस बाग नाही बेबी बोलते मम्मी आहे कुठे गेली माझ्याकडे बर ओके एक रुपया मिस्टर बाग माझ्या मम्मीला सुद्धा माहिती आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मिसेस वाघ हे पेन काय उगीच आणले काय हे पेन उगीच आणले काय अरे आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे बेबी मी तुला साडी घेऊन येतो चल खरंच यस खरंच म्हणजे काय अरेच तो आज आपल्या लग्नाचा 13 आहे ना इस आज आपल्या लग्नाचा वाढदिवस 13 तारीख तिरडीवाला जेवायला येणार आहे तिरडीवाला नाही पार्टीवाला जेवायला येणार आहे मग साडी दिसून असं फटा चकाच्चा कसं राहिली पाहिजे की नाही चला मला पण कपडे काढले पाहिजेत हे नव्हे कपाटातले कपडे काढले पाहिजेत चल मी जातो कपडे घालून येतो फोन वाजते बघ एक रुपया माग हॅलो येस टायगर ऍडव्हर्टायझर्स हा एक मिनिट डॉली तुझा फोन हॅलो हो हो 8 दिवसात येतील काय हा पेस्तांची येणारच ना जेवायला एक मिनिट हा बेबी ताई आतल्या टेबलवरचा पेन आणि कागद देणार का जरा बर हा हो हो चालेल नाही ठीक आहे हरकत नाही जरा एक मिनिट हा बरं बोला
पारसी कॉलनी बस स्टॉप जवळ. हो ठीक आहे, थँक यू. बेबी ताई कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज. थँक यू. बर डॉली, हे पेन तुला कोणी दिलं? साहेबांनीच, लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. हो केव्हा? मगाशीच. ते काय क्वालिटी पेन्स कडनं दोन सॅम्पल आले होते, त्यातलं एक मला दिलं. बरं ठीक आहे डॉली, तू आतमध्ये जा. थँक यू. पुरुषा, पुरुषा, बेबी तू चिडलेस का? पुरुषा तू बाहेर गेला, तुम्ही बाहेर येतो. पुरुषा मी मम्मीकडे निघाले. मम्मीकडे? पुरुषा काय तू येतोस की नाही बाहेर? आलो आलो. काय काय हे पेन? हो हे असंच पेन तू डॉलीला सुद्धा दिलंस? हो काय दोन मिळाले सॅम्पल म्हणून एक तिला दिलं. पुरुषा काय पुरुषा काय गेली धना धना आपटत गेली. पुन्हा माझा निरोप न घेता गेली. चला हा इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. ए कोण आहे? उघडल्याशिवाय कसं समजेल? उघड ना. माणसं शपथ सांगतो ना, थांबावं. आता विचारा कोण आहे म्हणून. कोण आहे बघा. अरे पप्पा. बेबी कुठे? मम्मी. बेबी बेबी मला सोडून गेली. मला म्हणजे आता घर सोडून गेली. घर सोडून? ही बॅग तिचीच आहे ना. पण काय झालं का इतकं? काय झालं बेबी? बेबी तू कुठे आहेस? मी इथेच आहे. हा काय झालं ते ना सांग आणि नंतर निघून जा. पुरुषा काय बोलतोय का? हात दिसतोय हलताना. अहो ते ना कायच्या बाई म्हणाले. तुला आई बोलला? मला आई नाही हो, ते कायच्या बाई म्हणाले. अच्छा अच्छा हिला बाई म्हणाला. ते बेबीला कायच्या बाई म्हणाले. अच्छा कायच्या बाई. हा म्हणजे काहीतरी खाजगी दिसतंय. काय आमचे फादर इन लॉ नेहमी सांगायचे. काय कोणाचं खाजगी जीवन किती इंटरेस्टिंग असलं तुम्ही त्यात लक्ष द्यायचं नाही. हा बेबी तू आत येणार माझ्यावर? हो आले. हा कोण खडा पारशी? हा खडा पारशी नाही, हा बुटका पारशी. हा हा आमचा नोकर. हा सिल्वर जुबिली सर्वंट. 25 वर्ष त्याला का हॉस्पिटल मध्ये इकडे आणलं की डायरेक्ट? ह्या वर्षातला हा 25वा नोकर. ह्या वर्षातला? वा वा तरुण आहे काही सवय वाटत. चला. हा पप्पा आमच्या भांडणापाई कोणीच टिकत नाही. काय माहितीये का, नवरा बायकोची भांडणं ही तोंडाने सुरू होतात आणि तोंडानेच मिटतात. होय की नाही? काय बाकी कसं वाटलं? कोणाच्या तोंडच आहे? म्हणजे कुठल्या नाटकातलं आहे? नाटकाचं नाही, आमच्या फादर इन लॉचं. अच्छा अच्छा. आणि काय ग भांडणं झाले म्हणून घर सोडून चाललेस? पप्पा यांचं वागणं की नाही आलं लक्षात? आलं माझ्या लक्षात आलं. मला कारण सांग. 2 मिनिटात तुझा प्रॉब्लेम. कोणी? डॉली. डॉली. अच्छा डॉली. हे बरं ऐकायला आलं. काय म्हणलात? हे बरं ऐकायला आलं. काय दोन दोन आवाज काढते का तू? पुरुषाची सेक्रेटरी आहे. पुरुषाची सेक्रेटरी? असं का दिसतो तू? नाही नाही पुरुषाला अशीच सेक्रेटरी पाहिजे. एक्झॅक्टली पुरुषाला अशीच पाहिजे. हो कुठलाही पुरुषाला म्हटलं. बेबी हेच कारण आहे भांडणाचं. मम्मी पप्पा, पप्पा मम्मी. काय ग? आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. ते मरू दे इकडे बघ. काय तुमच्यासोबत लक्षात राहिलं नाही इथे यायला? तुझ्या लग्नाचा वाढदिवस आम्ही विसरूनच गेलो बघ. आम्ही आपले सहज म्हणून इथे आलो. तू हसू नकोस, मी चिडले. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि या पार विसरून गेला. आपल्या लग्नाचा वाढदिवस हेच विसरून गेला. आपलं लग्न झालं हेच विसरून गेला तू. तुला माहितीये मम्मी, ह्याचं सगळं लक्ष ना तिथे डॉलीकडे आणि याच्या धंद्याकडे. अगं लग्नाचं प्रेझेंट म्हणून त्याने काय दिलं मला माहितीये? पेन. पेन? असलंच पेन ते डॉलीला सुद्धा दिलंय. तुझ्या लग्नाचा वाढदिवस आणि डॉलीला पेन? अगं बाई वा जाय बाबू, तुमचा धंदा एकदम जोरात चालला दिसतोय. तुमची रसिकता. अरे आज जा जरा बेबीकडे. बघताय का? हो तिकडेच बघतोय. बेबीकडे? मी म्हटलं बेबीकडे बघताय का? काय तिचं आणि जावयांचं भांडण झालंय. भांडण झालंय? हो. कारण तसं काही वाटत नाही मला. वाका मान मोडे पण वाका म्हणजे दिसेल. नाही काय आमचे फादर इन लॉ नेहमी सांगायचे. काय
की भांडण नेहमी चांगल्या गोष्टीसाठी झालं पाहिजे. तुमची फादर इनलॉ नेहमी भांडणावर बोलत आहे का? भांडणावर त्यांचा हातखंडा होता. अच्छा अच्छा, काय करायचं तुमचे फादर इनलॉ? फक्त डिवोर्स केसेस. ते नेहमी सांगायचे काय, भांडण नेहमी सुंदर कारणासाठी व्हावं, तरुण कारणासाठी व्हावं, वाका वाकण्यासाठी व्हावं. आज जातो जरा कारण बघतो काय ते. थांबा, प्रश्न सोडवायचा तो बेबीचा. हो तेच म्हणजे काय म्हणजे तुम्हा पुरुषांना म्हणजे ना देखण्या बायकाच हव्यात. काय तुम्हा पुरुषांना देखण्या बायकाच हव्यात? नाही या बाबतीत आमचा अनुभव खराब आहे. काय काय म्हणते, तुमची सेक्रेटरी मात्र छान आहे. माझं तुमच्यावर अगदी एकदम मस्त मत आहे. काय जरा आज जातो बघतो काय. मी पण येतो. तिथे काय सत्यनारायणची पूजा आहे? नाही नाही, इकडचा हा मा रुद्र ऐकण्यापेक्षा सत्यनारायण ऐकलेला बसला. बरं चला. बेबी बेबी, सगळे पुरुष ना सारखे ग सारखे. मम्मी, तुझ्या पप्पांमध्ये आणि माझ्या पुरुषामध्ये फरक आहे. तुझा नवरा आणि माझा पुरुषा यांच्या दोघांमध्ये फरक आहे. माझ्या आईने ना मला पुरुषाचं रहस्य सांगितलं नसतं ना, तर आपले हाल कुत्र्याने सुद्धा खाल्ले नसते. मम्मी मग मला सुद्धा सांग ना हे रहस्य. नवऱ्याला मुठ्ठीत कसा ठेवायचा, नवऱ्याला वेसण कशी घालायची, नवरा म्हणू नये आपला ही म्हण. ही म्हण मला तेवढी ठाऊक. माझ्याकडे एक पुस्तक आहे ते वाच, त्यातले नियम 1, 7, 14, 21 फार महत्वाचे. घे हे पुस्तक. घरचा राजवैद्य. कव्हर खोट आहे, आत पुस्तक खरे. पाळीव प्राण्यांना कसे शिकवावे. भाग पहिला, पोपट, मांजर आणि कुत्रा. कुत्रा कुत्रा. मम्मी हे कसलं पुस्तक आहे? कुत्र्याला नजरेने ये, इथे बस, ती वस्तू घेऊन ये, ती वस्तू ठेवू नये, या गोष्टी शिकवणं आवश्यक असतं. त्यासाठी त्याच्याशी लाडी गोडीने वागलं पाहिजे. तो जवळ आला की गोड हसावं, त्याच्या डोक्यावर गुदगुल्या कराव्यात. मम्मी पण या गोष्टी नवऱ्याला? हो, नवऱ्याला सुद्धा उपयोगी असतात. पण मम्मी नवऱ्याला गुदगुल्या? अगं हात फिरव केसावरून, नशीब तुझ्या पुरुषाला टक्कल नाही ते. टक्कलच होत. मग आजीने काय केलं? त्यांच्या कानाला सवय लावली. तर काय करायचं बेबी, चेंडू फेकून आपण तो तुझ्याशिवाय मिळूच शकत नाही असं कुत्र्याला दर्शवलं तर तो अतिशय उत्साहाने चेंडू आणायला धावत जातो आणि नवा धडा शिकतो. तसंच तसंच नवऱ्याला हा फ्लॉवर पट कुठे ठेवायचा असं प्रश्न पडलाय असं भासवायचं. आणि हो, महत्वाचा धडा म्हणजे तुम्ही कुत्र्याला कशी हाक मारता यावर 90% गोष्टी अवलंबून असतात. ए तू नवऱ्याला कशी हाक मारशील? पप्पा, माझ्या कुत्र्याला नाही, तुझ्या कुत्र्याला. म्हणजे तुझ्या पुरुषाला. पुरुषाला काय झालं बेबी? काही नाही. महाक तुझ्या मम्मीने फेफरल्यासारखी. ठीक आहे, मी आतमध्ये आहे. काय पप्पा आहे ना डॉली बरोबर बोलत बसलेत. हो, मी आज जातो पप्पांवर लक्ष ठेवायला. तुझी आई परत फेपारली तर मला बोलव. घाबरू नकोस, बघतो आता मी कशी बोलवते ते त्यांना. कसे येतील बाय, डॉली बरोबर बोलतायत ना. लेला धार. काय सेवा करू आपली, तो फ्लॉवर पॉट उचलून तिकडे ठेवू का? येस. काय इकडे ठेवू काय इच्या डोक्यात ठेवू? काय म्हणते का? आणखी एक माझी विनंती आहे. एक काम कराल, या चोंबडीला इकडे हाकलून द्याल. काय की मला थोडं जरा डोक्याला गुदगुल्या करायची आहेत. इकडे सवय असते. आता माझे फादर इन लॉ होते ना, ते कानाला गुदगुल्या करायचे. काय विचार? कारण त्यांना टक्कल होत. येस, या असं गुदगुल्या केलं ना सात जन्मेची भांडणं विसरायला होतात. अरे मी विसरलो, डॉलीची काम आहे जरा माझं. बरं झालं तुम्ही आला. काय काय माहिती का, तुमचं आता भांडण झालं ना, तुम्ही कशा तरी कॉन्सन्ट्रेशन करा. कशावर करू? तुम्ही एक पुस्तक वाचा. हा घरचा वैद्य. नाही, घरचा वैद्य पुस्तक वाचा म्हटलं. बेबी बेबी, आतमध्ये चल, तुला बऱ्याच गोष्टी सांगायच्या. चल चल. असं काय, कोण लक्ष देत नाही? तुम्ही जाऊ दे, तुम्ही काहीतरी पेपर तरी वाचा. डॉलीशी जरा बोलतो. डॉलीशी जरा काम आहे. हा इकडेच आहे, बसा बसा. काय माणूस आहे हा. बसा. काय माहिती पप्पा, काय झालंय की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. कितवा बेबी, कितवा ग? दुसरा. काय झालं, पण मी विसरलो कामाच्याकडे. पण विसरलो ते असं होतं विसरायला. अरे मी पण विसरलो, डॉलीशी बोलायचंय मला. डॉलीशी बसा ना, आयशी बोला ना. बरं, काय आहे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस, कामाच्याकडे पण मी विसरलो, म्हणून हे सगळं ढँगडुंग चाललं ना त्याच्यामुळे. पण काय म्हणा, तुमची डॉली मात्र दिसायला खूप सुंदर आहे की नाही?
त्या किसानला ठेवायचं ना फोन घ्यायला नुसते. काय माझी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. अच्छा अच्छा. तर माझ्या माझ्याकडे माणसं येणार मग त्यांना काय त्यांना म्हणतात रिसीव्ह करायला लागणार. हा त्यांना इम्प्रेस करायला लागणार. हा म्हणून मी डॉलीला ठेवले. हो पण बेबीला काय वाटतो की माझा आणि डॉलीचं हे म्हणजे काय काय करते आहे आहे असं वाटतं. बेबी काय तस काय नाहीये पण तिला वाटत पण तिला तसं वाटत. ओढू नका. मला ऐकायला येते मी उभं घातलं म्हणजे आमचे फादर इन लॉ आहे ना ते मला नेहमी सांगायचे काय हे मुद्दम विकत आणा. बायको भांडायला लागली हे कानाला लावायचं मोठ्याने काय आणखी मोठ्याने काय 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 बायको दमणार भांडण संपली आईला मग हे सांगायचं ना मला बोलणं लावलं. तुम्हाला एक सांगतो बायकांना खुश ठेवायचे अशी गुरु किल्ली सांगतो बघा लोक सांगा. आता बघा मगापासून मी डॉलीकडे असं वाकडावून बघतोय का विचारा का का काय असं बायकांकडे आपण बघितलं ना की आपली बायको जळते आणि आपल्यावर जास्त लक्ष ठेवते. शाबाश. मग अशी तुम्ही पण जळलात नाही मध्ये मध्ये अशी आलं ते म्हणजे एखाद्याकडे दोन पक्षी मारायचे तुम्ही आणि बायको. दुसरी गोष्ट सांगतो बायकोने आपल्या प्रेमाने हाक मारली आपल्या मनात असो नसो आपण असं यायचं लु 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 कर द्यायचं कसं त्याची सहज हाक मारली चुकून कशी हाक मारायची मुस्काट फोन ती येईल परत बाहेर तुमची बायको हाक मारा बबडू बेबीला एका मडक्यात दगड ठेवून हलवतं की काय नाव काय तिचं मडक आपलं हे बेबी हा मग असं करा काय नाही सहज बोलवलं माय लेखीत फरक पडला ती बिचारी सर गेली बघ. आणि सगळ्यात महत्वाचं मेन पॉइंट तुम्हाला हा काय सकाळी उठल्या उठल्या बायकोला विचारायचं आज 5 जानेवारी 5 जानेवारीला काय घडलं काय घडलं ते असंच म्हणा काय घडलं आपण सांगायचं तुझा मी पहिला हात हातात धरला तो 5 जानेवारीला शाबाश. 8 फेब्रुवारीला 8 फेब्रुवारीला काय घडलं काय घडलं 8 फेब्रुवारीला मी तुला लग्नाचं वचन दिलं 12 डिसेंबर 12 डिसेंबरला काय झालं काय झालं असंच विचारणार ती आपण सांगायचं आपण चोरून पहिले नाटकाला गेलो ते 12 डिसेंबरला एवढं तर का कोण लक्ष ठेवणार नाही दरवर्षी वेगवेगळे सांगायच्या बायका नाही त्यांच्या कुठे लक्ष राहत फक्त 4 शब्द चांगले बोलले की बायका खुश. शाबाश आय शाबाश थँक्यू थँक्यू फादर इन लॉ. आणि एक काम करा पहिले एक मशीन विकत आणा मग तिकडे सुरू करायला. अरे काय तुम्ही मला संसाराची गुरु किल्ली दिले थँक्यू मी क्वालिटी पेन्सिल पत्र लिहिले तुम्हाला दाखवू का तुम्ही तिथेच आईल मी बघतो ना वा वा काय वळणदार अक्षर आहे ते टाईप केलेलं पत्र आहे काय वळणदार आहे मला तू अशी खासगी बोलायचं चल डॉली घरी जा घरी जा संध्याकाळी तो पार्टीवाला येईल ना तेव्हा ये. येस सर. आणि एक काम करा पापा पार्टीवाला आला रे आला की तुम्ही पिक्चरला जा दोन तिकडे जा आम्ही दोघं जातो मी पण इथे येतो काय पार्टीला इकडे जेवायला येणार आहे मस्तपैकी एक फर्स्ट क्लास जेवणाचा भेद करूया. अरे हो त्या पार्टीवाला ना जरा गाण्याची आवड आहे तुझ्याकडच्या सीडी घेऊन ये. अरे सर सर एक मिनिट त्यांचे आता ब्रेसियर्स हा ब्रेसियर्स पण काढून ठेव. हो चालेल. ब्रेसियर वापरतात. अरे ब्रेसियर ना वापरत तो ब्रेसियर बनवतो. ब्रेसियर पाहिलं मी रस्त्यावर बाकी काय बघत नाही तेच बघत फिरतो काहीतरी सांगतो मला पारडीवाल्याच्या जाऊ दे मरू दे हे बघ तो त्याला गाण्याची आवड आहे तुझ्याकडच्या सीडीज घेऊन ये. काय मला पण गाण्याची आवड आहे आम्ही दोघं जातो मस्त कॅसेट निवडतो. ओके सर. अरे मला काय कळत कॅसेट मधलं उगाच मला बोलवते मला जरा साखरेचा डबा उघडून देतोस झाकण फार घट्ट बसलंय ना तुझ्याशिवाय कुणाला जमणार नाही ते प्लीज अम्मा बेबी कम ऑन फॉलो मी बेबी डॉली येस संध्याकाळी लवकर या तुला घरदार नाही तुझ्या घरी जाणं इकडे कशाला येतेस आज जाऊन जावळ बापूंना मदत करा
मला जरा बेबीशी खाजगी बोलायचंय. जशी आज्ञा सरकार. बेबी. येस मम्मी. आलेच हो बेबी. ए तू हाक मारल्या बरोबर कशी कुत्र्यासारखे धावत आले ते. हो मम्मी तुझी कमाल आहे. मी पुरुषाला गुदगुल करण्याआधीच त्याने डोकं पुढे केलं. येस कमाल आहे तुझी. अग माझ्या आईचे गाल धर. हो एक काम कर, आता पुन्हा पुरुषाला बोलव. हो पुन्हा बोलू आणि फ्लॉवर पॉट ठेवायला सांग. बर पुरुषा. बेबे हा फ्लॉवर पॉट कुठे ठेवू? हो सांग. इथे ठेव, तिथे ठेव. का टेबलर ठेवू? टेबलर ठेवू. का कपाटावर ठेवू? कपाटावर ठेवू. कपाटावर. ओके असा कधी आवाज आला? कोणी काढला? आम्ही कमीच. का काढला? ओळख बघू. हा फ्लॉवर पॉट मी इथेच ठेवला म्हणून. देवी माझं ना तुझं डोकं दुखतंय. तुझ्याकडे तो घरचा राजवैद्य आहे ना, त्यातला उपाय वाच. मी जर आज जाते. पुरुषा. हो. तू मला उद्या साडी आणून दिली पाहिजेस. उद्या? हो. तू का माझा अपमान करतेस? अरे मी तुला आज आज मी तुला साडी आणून देणार आहे आज. बेबी साडी नेसल्या तू काय दिसशील? आ हा 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 हा. बेबी बेबी ती साडी नेस, ती साडी नेस. तू छान दिसशील. हो. मम्मी पप्पांना घे आणि पिक्चरला जा. पुरुषा काय आता आपला तयारी लागला पाहिजे. कसल्या? तो ब्रेशर वाला येणार आहे. अरे ब्रेशर वाला नाही, पराठी वाला. अरे पण धंदा तोच करतो ना. हा काय त्याला गाण्याचा शौक आहे ना. अच्छा अच्छा. तो माझा पण आवाज जरा बरा आहे. मी स्वागत गीत गातो. अच्छा अच्छा. स्वागत करूया, स्वागत करूया. बस 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 आला आला. कोणतरी विचारायला आला. नाही गाण्याने आला, गाण्यामुळे आला तो. आला आला बघतो. हॅलो काय झाला? कोण खापला की काय? कोण खापला नाही. मग माझा सासरा विवळतोय. असा मग हाऊ विवळ सांगा ना. अरे आम्हाला त्रास किती? दोन दिवस सहन कर. कळलं? तो विचारतो कोण खापला का म्हणून. नाही काय माझं जाऊ द्या. पण आमच्या हिचा आवाज चांगला झाला माहिती. लोक विचार किती खपले म्हणून. नाही नाही आवाज खरंच चांगला. तिचा आवाज ऐकून मी तिच्या प्रेमात पडलो. शाबाश. अरे कोल्हापूर सरकारने तिला दोन अवॉर्ड दिले. दोन अवॉर्ड? हो एक छोटा एक मोठा. गाण्यासाठी. शाबास. मोठ गाणं कायमचं बंद करण्यासाठी. शाबास. मी ऐकलं तुम्ही एकेकाळी गाजले पेनवाल होता म्हणून. एकेकाळी? अरे कुस्ती गाजवली होती. शाबास. तिच्या प्रेमात पडलो आणि हिने मला पालतात पाडलं. कारण तो कुस्ती कॅन्सल. कॅन्सल? एक काळ तुम्ही गाजवला. येस. आणि लग्नानंतर तुम्ही तुमचं वाजवलं. त्यानंतर कुस्ती कॅन्सल करून टाकली. कुस्ती कॅन्सल काय, गाणं पण कॅन्सल आणि पप्पा मम्मी बेबी तुम्ही तिघही कॅन्सल. पुरुषा. अम्मा माझा येते. लीलाधर. अम्मा काय विचारायचं का आपल्याला? हो. काय? ती डॉली आहे ना, बेबीच्या संसारात ढवळाढवळ करती. बरोबर आहे. आमचे फादर इन लॉ नेहमी सांगायचे, अरे भांड्यासाठी काहीतरी असं गोड काढून पाहिजे. तुम्ही पुरुष म्हणजे? तुम्ही पुरुष म्हणजे? तुम्ही पुरुष म्हणजे पाषाण हृदयी. अच्छा अच्छा. तुम्हाला ना दुसऱ्याच्या बायका जवळ हवे असतात. मिळतात कुठे त्या? नाही काय आणखी काय हवंय का? हो. पुरुषोत्तमराव आज तुमच्याकडे कोण येणार आहे? डॉली. पारडीवाला. ब्रेशरवाला? ब्रेशरवाला नाही. पण तो कशाला येणार आहे? तो कशाला म्हणजे वामारे अंदर की वाद. बर बर. तो आला ना की त्याच्या पंक्तीला मी हे आणि बेबी असते. हीच ठरवते. त्याला गाण्याची आवड आहे ना. मी गाणं म्हणणार. मागे भगिनी मंडळात मी किती छान गाणं म्हटलं होतं. हो काय गाणं गाजलं होतं. संपलं तेव्हा एकच माणूस शिल्लक होता. मी त्याला विचारलं का जात नाही तुम्हाला मॅडम बसल्या ती सतरंजी माझी येते घेऊन जायची. पण गाणं चांगलं होतं. थांबला होता थोडं पर्यंत थांबला होता. म्हणजे आपण काम करूया ना. आम्ही दोघांनी स्वागत गीत म्हणतो ना दोघं. तू रेसल बघ रेसल. हे दोन तीन. स्वागत करूया, स्वागत करूया, स्वागत आजीये, स्वागत आजीये, स्वागत आजीये, स्वागत आजीये, स्वागत आजीये. अयो नाही आवडलं आवडलं. बदक बदक गप्प बसा. तो पळाला. बदक नाही ते बदक पळालं. या 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 या. आपले घरचे काही करत नाही ते. या मिस्टर वाघ. ग्लॅड टू सी यू. ग्लॅड टू सी यू. आय एम टू ग्लॅड टू सी यू. ग्लॅड टू सी यू.
मला पण ग्लॅड टू सी यू. ग्लॅड टू सी यू, ग्लॅड टू सी यू. आता आठवलं काय तुझं काय घेते. चल तिकडे चला चोरा का फिरतो नुसतं इकडे. तुम्हाला दिल्लीत कुठेतरी पाहिलं. अरे नाही नाही नाही, मी दिल्लीला कधी गेलाच नाही. टाळी द्या, टाळी द्या. मी पण दिल्लीला कधी गेलो नाही. टाळी द्या. दुसरे कोणते जोन होते ते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमचे झेरॉक्स असतील. जोक करते का पडेल. मिस्टर वाघ, असला मी काय बोलत होता. वाघ 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 मारे, वाघ मारे, मारे वाघ मारे. तुम्ही जोक लाई करता, तुम्ही जोक लाई करता. मंगाशी मी आला तेव्हा पण तुम्ही मोठ्याने शाउट करून छान जोक केला. नाही जोक नाही, ते स्वागत गीत होत. तुम्हाला आवडलं का ते स्वागत गीत? होता आवडलं ना. हा सुरू. स्वागत आजुया, स्वागत आजुया, स्वागत. चला जेवण जेवलंय, चांगला होता. म्हणजे काय माझ्या बायडीने केला. आज माझी बायडी आलीच तिने, ते सला चेअरमंडीत बसून राहिली. चेअरमंडीत. पुढच्या वेळेला याल ना तेव्हा मिसेस पार्डीवाल्यांना नक्की आणा. येस येस डेफिनेटली. आमची ओळख होईल शिवाय. मिस्टर वाघ, सला आपली ऍडव्हर्टाइजमेंट एकदम चोक्कस झाली पाहिजे. म्हणजे काय? सला आपण 6 महिन्याची एक कॅम्पेनच खोलू. अगदी खरं, 6 महिने नाव हॅमर झालंच पाहिजे. येस 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 येस. पीपी अँड सन्स होजिअरी. पब्लिकनी म्हटलं पाहिजे. साला पेनू तर पीपी अँड सन्सचीच ब्रेसियर, नाही तर काय पण नाही. काय पण नाही. बरं बाबा मला एक सांग, स्लोगन काय? स्लोगन स्लोगन मी सांगते ना तुला. स्लोगन मी सांगते ना. ऐका ऐक डॉली बाय टू पण ऐका. हाऊ टू लुक अट्रॅक्टिव्ह इज अ थिअरी. अरे वा वा वा. सांभळत नाही. हाऊ टू लुक अट्रॅक्टिव्ह इज अ थिअरी. युज पीपी अँड सन्स होजिअरी. हाय का ना कमाल. कमाल आहे, कमाल आहे. पण तुझ्या फाउंडरी लोक ना हसत, त्याचा सगळा रेग्युलर कॉमिकच आहे. तो झोपलाय. झोपलाय मनातल्या मनात हसते ते. सगळा टड्डन कॉमिक आहे. सगळं दुसऱ्यांच्या जोकला झोपून राहते. पाहिलं हसला. सला कॉमिकच आहे. तुम्हाला सांगते मिसेस वाघ, हे वाघ मारे, हे मारे बायडी. ओ येस येस डेफिनेटली. तुम्हाला सांगते मिसेस वाघ, मी स्कूल मंडी होता ना तेव्हा पोएम करायचा. तेव्हा मी खाली 17 वर्षाचा होता. इंग्लिश थर्ड मंडी. इंग्लिश थर्ड म्हणजे 17 वर्षाचा. हा पण मॉर्निंगला जागा झाला ना की सली तोंडात पोएम. मॉर्निंगला जागा झाला की तोंडात ब्रश नाही, पोएम. पोएम डेली एक पोएम करायचा. हा डेली एक पोएम करायचा. अशी चूल भरली की पोएम पडली. माझ्या फादरला वाटला सला पोरगा पोएट झाला तर सला बिगिंग करेल. बघ बापाने तेव्हाच ओळखला भीक मागणार. तिने काय केलं? तिने माझा स्कूलच बंद करून टाकला ना. तुमचा स्कूल बंद करून टाकला? आणि त्याच्यात मालकीचा होता ना. काय स्कूल? अरे स्कूल नाही रे बाबा, पोरगा पोरगा. तुझा फादर इन लॉ हसते का नाही? मिस्टर वाघ, मी तुला तर एक वन मोर जोक सांगते. स्कूलचाच आहे. मी कधी कॉलेज मध्ये गेलाच नाही. पण जोक एकदम ग्रेट आहे, फर्स्ट क्लास आहे. मम्मी ऐकेल ना तो एकदम बर्स्ट होऊन जाईल. मम्मी बर्स्ट होईल? मम्मी बर्स्ट होईल डेफिनेटली. चार पाच जोक सांग फटाफट. बर्स्ट होऊन दे मम्मी. तिकडे नको जाऊ, तो बर्स्ट होईल. ओके तर मी काय सांगते मम्मी, मी स्कूल म्हणती ना, टीचरनी एकदा सगळे क्लासला क्वेश्चन केला. काय क्वेश्चन केला काय माहितीये तुला? त्यांनी क्वेश्चन केला की ज्या गोष्टीमध्ये दूध आहे असा 5 गोष्टींचा नावा सांगा. तर मी काय सगळ्या क्लासनी साला ट्राय केला पण कुणाला जमलाच नाही. शेवटी मी फिंगर वर केला, बोलला सर मी सांगते मी सांगते. हे फिंगर वर केल्यावर बोलायचं सर मी जाऊन येते मी जाऊन येते. मी फिंगर वर केला, बोलला सर मी सांगते मी सांगते. मी काय आन्सर दिला तुला ठाऊक आहे काय? मी बोलला आईस्क्रीम, मिठाई, चॉकलेट आणि 2 बफेलोज.
तुझ्या फादरी ग्लोचा काही कम जास्ती झाला नाही ना? चला हसत का नाही? त्यांना ऐकूनच कमी येत. त्यांचा आयक्यू कमी आहे. डॉली यांनी जी स्लोगन सांगितली ती तू लिहून घेतलीस? घेतली ना सर. आणखी काही आयडिया असतील तर? सांगते ना, आता सांगते. सगळं तुम्हाला ना 10 लाखचा बिझनेस देऊन टाकते. 10 लाखचा बिझनेस? 10 लाख याला परत जेवायला वाढा. मिस्टर वाट, तुला सांगते, मी स्कूल मंडी होता ना तेव्हा एक ग्रेट जोक झाला. तुम्हाला सांगते तो जोक मी साला भुलून गेला. तो जोक तू भुलून गेला? भुलून गेला. ओके मिस्टर वाक, नाउ आय विल टेक युअर लीव. हा ओके ओके, थँक्स फॉर द डिनर. ओके, बाय बाय. बाय 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 डॉली बाय. जाऊ छ. कोण आहे? आईला आला परत. आला कोण बाबा? कडमडतात ना, शपथ सांगतो. अरे या 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 या. कोण रे? या सर, पेस्टन जी पाडीवाला. मी बाहेर गेला आणि आणि तुला एक जोक आठवला. जोक माझ्या धेनामध्ये आला. सिट डाऊन ऑल ऑफ यू. सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन ऑल ऑफ यू. मिस्टर वाघ, मी चला स्कूल मंडी. स्कूल मंडी होता ना तेव्हा मी एकदम मिस्टिवस होता. एकदम एकदम मिस्टिवस होता. तो एक दिवस ना आमचा टीचर माझ्यावर एकदम गरम झाला. मला बोलला, सला पेस्तांजी, तू असा मिस्टिफ करेल ना तो लाईफ मध्ये मॅट्रिक बी होणार नाही. सला तू बेगिंग करेल. बेगिंग? मी काय बोलला? मी बोलला, सर मी बेगिंग नाही करेल. मी करेल तो बिझनेसच करेल. बरोबर. माझ्या टीचर बोलला, हे पेस्टांजी, साला तू कसला बिझनेस करेल? चला बिझनेस करायला काय मोठी छाती लागते. मी बोलला, एटले मी काय बोलला? मी बोलला, चला मी ब्रेसियरचा बिझनेस करेल. समजा क्लास हसला. तुमचा फादर इन लॉ हसत का नाही? सगळ्या रेग्युलर कॉमिक झोपलाय काय? तुम्ही लोक झोपले ना, तुम्ही तो हसत का नाही? सो दॅट वॉज अ ग्रेट जोक. हा अरे मजा काय. सो नाउ आय विल टेक युअर लीव. हा आता हे फायनल ना? हो यस, मोस्ट डेफिनेटली फायनल. आता तुझ्या या घमेरात नवीन जोक आहे. मी पद ठेल तुला सांगेल ग्रेट जोक. ओके बाय बाय. तुमच्या कंपनी टाइम चांगला गेला. थँक्यू थँक्यू. बाय बाय. निघालात? कशाला सांगते थांबायला? त्याला तुम्ही बोलत असेल तर मी थोडा वेळ. अजिबात थांबायला सांगू नको. हा जो सांगेन तुम्हाला मी. सांगू? नाउ आई विल टेक युअर लीव. ओके बाय बाय. बाय बाय. चल डॉली बाय. बाय बाय डॉली. डॉली येस सर. उद्या सकाळी 10 वाजता आपण बस स्टॉप वर भेटूया. ओके. यांच्या ऑफिस जाऊया, ती कामं करूया आणि नंतर मग बाहेर जाऊन आपण मग आपापल्या घरी जाऊया. ओके सर. ओके चालणे चालणे. बाय बाय. चालणे डॉली चालणे. हा देव, आता कुणी आलं काय झालं तरी दार उघडायचं नाही. माझं तर ना डोकं फिरलं होतं. मला आता वाटलं मोठं निघाव. स्वागत हजी ये, स्वागत हजी ये. पुरुषा काय तू उद्या डॉली बरोबर कुठेही जायचं नाही आहेस? हे बघ, मला जावं लागणार. मला जावं लागणार, तो माझा धंदा आहे. तुझा धंदा हाच आहे आणि तो मी बंद करणार आहे. पुरुषा तू उद्या कुठे जायचं? काय आपले? हा मी आहे. बेबी कडे ये. वा, कळत नाही नवऱ्याला काय बोलायचं ते. धडसा नियम 9. वाक मार. पुरुषा बेबी तू उद्या डॉली बरोबर कुठेही जायचं नाहीस, तू माझ्या बरोबर घरी राहायचं. अगं 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 पण पुरुषा. अगं पण ती डॉली मला डॉली बसच्या वाट बघेल ना त्याचं काय? नाही नाही, मी जातो ना बस स्टॉपवर. तुम्हाला मदत नाही करणार तर कोणाला करणार? फक्त डॉली कुठल्या बस स्टॉपवर उभी राहणार तेवढं सांगा मला. नाही धडासा नियम 9. लीला धर, तुम्ही कुठेही जायचं नाही. आपण आज जाऊ. चला या.
अरे 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 पण न जाऊन कस चालेल पुरुषा. अरे तो पार्टीवाला मध्ये डोकं खाईल ना. आला आला बेबी बेबी पार्टीवाला आला. मी आज जाते ते पार्टीवाला तोंड सुद्धा मला बघायचं नाही. बेबी तू आज जाऊ नको. बेबी तू इथे राहा. हे बघ तू जर इथे थांबलीस ना तर मी उद्या डॉली बरोबर न जाण्याचं वचन तुला देतो. चल तू उद्या डॉली बरोबर गेला नाहीस ना तर मी तुझं ऐकेन. पण मी आता आज जाते. ए ए ए ए आईला आला या टायगर ऍडव्हर्टायझर्स. येस आपण. मी पुरुषोत्तम टायगर. पुरुषोत्तम वाघ. आपण हे माझं कार्ड वाचून परत करा. एकच आहे अक्षर लागत नाही ना. असंच होतं मग मलाच माझं नाव सांगावं लागतं. अच्छा अच्छा काय नाव आपलं. माझं नाव चतुर्भुज पंचधारी. किती भुज किती धारी. चार पाच. परत करा. मला कळत नाही अक्षर लागत नाही तर कार्ड वाटत कशाला. त्याशिवाय एंट्रीला गंमत येत नाही. एंट्रीला गंमत. हा तुमचा व्यवसाय कुठला आहे. नाट्य व्यवसाय. माझी भीक मुक्त आहे. अच्छा दोन पिढ्या नाटकांना खाल्ल्या येतात. मला नाटक आणि सिनेमा दोन्ही खाईल असं वाटतं. ह्याच्यात आणि ह्याच्यात जाणार. हो बसू नका. मला काहीतरी जॉब वर्क हवंय. तुम्ही जाहिरातीत फोटो देता ना नेहमी बायकांचे असतात. कधीतरी माझा फोटो द्या. बसू नका. उभं जाय. मी नाटकात कामं केली. मी सिनेमात कामं केलीत. मी वन मॅन शोत कामं केलीत. तुम्ही हरिश्चंद्र तारामती पाहिला नाही. त्यात मी मांगाचं काम केलं होतं. काय मांगाचं काम करत होतो. मांगाचं काम केलं होतं. हा मांग मांग म्हणत मांगाचं. तुम्ही लीडर पाहिला. अरे भरपूर लीडर बघितले. सिनेमा सिनेमा. हा हा नाही. त्यात मी खटकाचं काम केलं होतं. तुम्ही सम्राट अशोक पाहिला. कसा बघणार तेव्हा मी जन्माला पण नव्हतो आलो. सिनेमा सिनेमा. हा नाही. त्यात मी सम्राट अशोकाचं. हे काय कसं शक्य आहे. त्याच्या हुजऱ्याचं काम केलं. एक्झॅक्टली. तुम्ही मेरे मेहबूब पाहिला. दोनदा. नाही त्यात मी काम नव्हतं केलं. मला कामच नाही मिळालं. मला तुम्ही काम द्या. आता समजा ब्लेडची जाहिरात आहे. ब्लेडची जाहिरात. हा ला 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 ला. अरे ती लिरिलची आहे. लिरिल लिरिल आहे. हरकत नाही हरकत नाही. त्यात तुम्ही माझे दोन फोटो द्या. एक दाढी काढलेला. एक दाढी वाढलेला. अच्छा अच्छा. तुम्ही माझी बॉडी पाहिली. बॉडी. हा हा. बॉडी पाहिली तुम्ही. तुम्हाला नक्की कुठली बॉडी दाखवायची. ठीक आहे कुठली बघा. हो माझा चेहरा सुद्धा तुम्हाला उपयोग येईल. हा आता फेर अँड लवलीची जाहिरात. हा त्यात माझ्या चेहऱ्याचा उपयोग होईल. फेर अँड लवली म्हणजे हात होबरा. फेर अँड लवली लावायच्या आधी म्हणजे एअर होस्टेस व्हायच्या आधीचा. हा हा हा. मग ठीक आहे. तुम्ही माझी बॉडी नाही पाहिली. बॉडी बघा. नंदा काढू नका. जे महेशला जमलं नाही. हा जे सचिनला जमलं नाही ते तुम्ही करा. बसू नका. नाही बसत नाही. तुम्ही माझा उपयोग करून घ्या. तुम्ही फार मोठे व्हाल. जाहिरातीत माझा उपयोग करून घ्या. तुम्ही फार मोठे व्हाल. मी सांगतो तुम्हाला. हो काढ द्या. का काढ. हे घ्या. टिपून ठेवा. हा टिपलं परत द्या. एकच आहे. येतो मी. आणि हा नाही बसत नाही. नाही आता बस. आता मी जातो पण लक्षात ठेव. पुरुषा तू मला किती किती आवडतोस. बेबी अगं कालच आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस झाला. हे वाक्य कोणी आज ऐकलं तर काय म्हणेल. मी काही म्हणणार नाही. तुमचं चालून दे. चला. तो काही म्हणणार नाहीये. त्याला आता जोतक्याने मारतो. मी कशाला काय म्हणणार आहे. तू कोण म्हणणार आहात. तू कोण म्हणणार. आणि काय म्हणणार. तू काय म्हणणार बोल ना. साहेब सकाळी डॉली बाईंचा फोन आला होता. तीन वेळा. तीन वेळा. हो हो. सकाळी 11 वाजल्यापासून 3 वेळा फोन आला होता. काय काय बोलली. काय बोलली. त्यांना तुम्ही कुठे भेटायला बोलवलं होतं. मी अरे बस स्टॉप वर. हा तिथे त्या खुपे वाट बघत होत्या तुमची. मग नंतर रागावल्या चिडल्या आणि गेल्या त्या वाट बघत होत्या खुपे. धडापास नियम नव. धडापास नियम नव. म्हणजे प्रथम कुत्र्याला. कुत्र्याला काय. काय नाही. कुत्र्याचा काय संबंध इकडे. कुत्रा. कुत्र्या म्हणाले मी. हो आता कुत्रा म्हणाले. कुत्र्याचा काय संबंध. तो आपल्या बाजूला तो लुकतुके राहतात ना. लुकतुके त्यांचा कुत्रा ना. तो कुत्रा. 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 हा त्या कुत्र्याचा काय संबंध. मी सांगतो ना. मी सांगतो. हा जो कुत्रा आहे ना. जो लुकतुक्यांचा जो कुत्रा आहे ना. हा कुत्रा आहे. नाही हा जो लुकतुक्यांचा जो कुत्रा आहे ना. हा कुत्रा आहे. इकडे. हा जो लुकतुक्यांचा कुत्रा आहे. कुत्रा आहे. हा कुत्रा आहे. समजायचा आता. डोकं नाही समजायचं आता. फक्त समजा. हा जो लुकतुक्यांचा कुत्रा आहे ना तो काल खूप रागवला. कुत्रा रागवला.
रागवला नंतर तो चिडला तो पण चिडतो केव्हा केव्हा चिडतो नंतर तो पळाला काय संबंध इकडे आपले डॉबरमॅन का ओरडत नव्हते का पप्पा म्हणजे डॉबरमॅन गात होते ना गात होते त्यांचा आवाज ऐकून तो पळाला माझा हे मुंबईला मोकळे झाले गायला मोकळे रे मान हा गायला मोकळे झाले त्यांची चेष्टा करते नाही कळलं ना माझा ससरा येतो हो गेट आउट ब्लड नॉन सेन्स गेट आउट हेच मला डॉली बाई फोनवर म्हणाल्या नॉन सेन्स मला बोलतो हे तुम्ही आता मला बोला मग मी आज जाईन किसवान तू आज बघू माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे काय बाजूला तुझ्या आईशी नंतर लोकर आहे डॅम रट साला किती प्रेम पुरुष माझ्या तुझ्या किती किती प्रेम पुरुष हे वाक्य ऐकून पोट भरत नाही प्रेम करून काम करायला पाहिजे अरे बापरे ते त्या पार्टीवाल्याचं स्लोगन लिहायचंय काम पडलेत 10 लाखाचा प्रश्न आहे पुरुष नाही काम पडलेत पुरुष ह्या पुरुषाचीच काम पडलेत ते करून पुरुष हा पुरुष येस 12 वाजून गेले डॉलीचा आता चेहरा बघायलाच पाहिजे थांब तू इकडेच काही समजत नाही डॉली ये मिस्टर वाघ हा मिसेस वाघ मिस्टर वाघ कुठे आहेत मला त्यांनी 10 ची अपॉइंटमेंट दिली होती आणि अजून त्यांचा पत्ताच नाहीये ओ त्याचं काय झालं ना कालच आमच्या लग्नाचा वाढदिवस होता मला वाटतं त्यासाठी मी तुम्हाला अभिनंदन केलेलं आहे पण त्यांना आज यायला उशीर का झाला त्याचं काय झालं ना मी सकाळी त्यांना अडकवून ठेवलं होतं सारखं बेबी 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 चाललं होतं आमच्या लग्नाला काल 2 वर्ष पूर्ण झाली आहेत पण अजूनही त्यांचं आपलं बेबी 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 त्यांचं अजून प्रेम आहे तसंच आहे माझ्यावर भाग्यवान आहात खरंच भाग्यवान आहे मी माझ्या मम्मीने जर मला हे पुस्तक दिलं नसतं ना तर मला नवऱ्याचं रहस्य कळलंच नसतं आणि मी एकटीच पडले असते नवऱ्याचं रहस्य बेबीताई मला सांगाल तुला मुळीच नाही बेबीताई येत्या 1 तारखेपासून ना मी राजीनामा घेणार आहे का माझं लग्न ठरलंय ना अय्या खरंच हो कुणाशी आत्ता नाही सांगणार मी तुम्हाला फोटो आणून दाखवीन बर मग तर तुला हे रहस्य मला सांगितलंच पाहिजे लवकर सांगा नवऱ्याला वेसण कशी घालावी याच रहस्य आहे ते नवरा मुठीत कसा ठेवावा याच रहस्य आहे ते अच्छा नवरा म्हणून आपला ही म्हण तर तुला ठाऊकच असेल ना हो तर माझ्या मम्मीने हे मला पुस्तक दिलंय हे गे वाच याच्यातला नियम नंबर 1, 7, 14 आणि 21 हे फार महत्वाचा नियम आहे घरचा राजवैद्य आहे तो पाळीव प्राण्यांना कसे शिकवावे भाग पहिला कुत्रा पोपट मांजर हा तर कुत्र्याचे नियम नंबर 1 प्रथम कुत्र्याला ये इथं बैस म्हणावं तो जवळ आला ना की त्याला बघून उगाचच गोड हसावं मग तो जवळ आला की त्याच्या डोक्यावर उगाचच गुदगुल्या कराव्या बेबीताई काही त्याच्याकड्याचं कारण नाही नवरा सुद्धा आपला घरातला पाळीव प्राणीच असतो नवऱ्याला सुद्धा कुत्र्याचे नियम लागू पडतात बहुतेक पुरुषांना डोक्यावर गुदगुल्या केला की आउट होतात बेबीताई हे पुस्तक तुम्ही मला वाचायला द्याल का अगं वाचायला बक्षीसच घेऊन टाक नवरा मुठीत व्हावा तुझा नवरा तुझ्या मुठीत राहावा हीच माझी इच्छा आहे हा पण सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे कुत्र्याला तुम्ही कशी हाक मारता यावर 90% गोष्टी अवलंबून असतात म्हणजे समजा तुला हा फ्लॉवर पॉट कुठे ठेवावा असं उगाच प्रश्न पडेल मग नवऱ्याला अशी हाक मारायची कशी पुरुषा हा फ्लॉवर पॉट कुठे ठेव तुझा फ्लॉवर पॉट गेला खड्ड्यात खड्ड्यात कसं जाईल असा टाकीन आणि असा खड्ड्या खाली माझा खड्डा फिरवू नको माझं डोकं फिरवू नको तुला सांगून ठेवतो मी हा पुरुषा एवढं पिसाळला काय झालं पिसाळला काय झालं पिसाळ पिसाळ परत कुत्रा पिसाळला काय झालं ए पुरुषा म्हणजे तुझं प्रेम आहे हा तुम्हाला फापण आवडतोस हे अशी आहे ना नाटकी भाषेचे हाड माझ्या समोर दाखवू नकोस अरे चाल हा पुरुषा का तुला गोगल काय वाटला काय हा अरे हा पुरुषोत्तम वाघ हा वाघ आहे वाघ थांब तर वाघाची नखच काढतो वाघाची नखच काढतो थांब तू समजतेस काय पुरुषा एवढं चिडू नको ना चिडू नको ना
अरे मी चिडीन नाही तर चिडणार नाही साला कुत्रा काय पुरुषा काय कुत्रा बोला कुत्रा पुरुषा एवढं चिडू नकोस ना हा असं कसं मग बरोबर इथे येऊन बाईस बघू परत कुत्रा परत कुत्रा बेबी मला वाटलं लुकटुक यांचा कुत्रा आला की काय मग ठीक आहे हा आपला घरचाच आहे काय तुझ्यामुळे तुझ्यामुळे तो साला मला पण कुत्रा बोलला हा मी कुत्रा खाला खाल्लास आपलं प्रेम संपलं अरे लग्न लग्न तर मी विसरलो तुझ्यावर प्रेम केलं पण विसरलो की 13 तारीख तिचे 3:13 बेबी तुम्हाला किती किती आवडतोस मी तुझ्यावर जीवाची एवढी कुरवंडी केली आणि माझ्या हातात करवंडी दिली कुरवंडीचा अर्थ काय कुरवंडी म्हणजे लग्न आधी मला माहित होत आता मी विसरलो अरे मी सगळं विसरलो लग्नाची 13 एप्रिल विसरलो अरे मी काही लक्षात ठेवीन मी 28 फेब्रुवारी लक्षात ठेवीन मी 32 डिसेंबर लक्षात ठेवीन 0 जानेवारी लक्षात ठेवीन 13 फेब्रुवारी अरे हाड बेबी अरे हे टिओ हा मी चाललो असं नको गमत 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 केली बघ आम्ही बायकांनी तुम्ही पुरुषांसाठी किती काही केलं तरी तुमची शेपट वाकडी वाकडी शेपट फिनिश कुत्रा परत कुत्रा असाला येऊ येऊ करत बेबी आय हाव यू अरे हेट यू पुरुषा 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 तू कुठे निघालास अरे काय बॅग घेऊन तुम्ही फक्त बायकाच फोन पडू शकता काय अरे आम्ही पुलिस फोन करून पडू शकतो मी चाललो पण कुठे मोठ्या कुत्र्याकडे मी माझ्या सासऱ्याकडे चाललो पुरुषा तुझे सासरे घरात नाही मला माहितीये ते पण रस्त्यात फिरत असणार कुठेतरी त्यामुळे अरे ठीक आहे आम्ही रस्त्यात भेटू पुरुषा वाफ पुरुषा मम्मीलाच फोन करते आता एवढा गोंधळ झालाय हॅलो हॅलो हा मी बेबी बोलते मम्मी आहे कुठे गेलीय माझ्याकडे नाही नाही मम्मीकडेच काम होतं ती आल्यावर मी तिलाच सांगते हो हो काय करू आता किसान लवकर बाहेर ये हा बाई साहेब ते बाहेर साहेब आहेत नाही येत नसतील तर त्यांना पट्टा बांधून ठेवा ते केव्हा पण अंगावर येतात किसान मी तुला एका पुस्तकाचं नाव लिहून देते ती लवकर जाऊन समोरच्या रस्त्यावरचं जुन्या पुस्तकांचं दुकान आहे ना तिथून घेऊन ये लवकर घेऊ ना लवकर ये हे काय पाळीव प्राण्यांना कसं शिकवावं भाग दुसरा हॅलो येस टायगर ॲडव्हर्टायझर्स हा बोला काय पंचधारी कोण पंचधारी हा हा चतुर चतुर चतुर्भुज पंचधारी हा बोला हा ते घरात नाही आहे ते आताच बाहेर गेलेत बोला हा बसू ओ मी बसेन नाही तर काही पण करेन हा काय तुमचं काम बरं मी त्यांना सांगते आलं हे बघा तुम्ही बसा मी फोन ठेवते एक एक माणसं आहेत इकडे या तुम्ही अजून एक कुत्रा पाहणार आहे होता ना सर आलं वाटतं कोणतरी या 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 कोण हा या बेबी मम्मी का काय झालं ग पुरुषोत्तम राव कुठे गेले आणि तो गळ्यातला पट्टा एक घोटाळा झालाय ग का मम्मी पुरुषांना गळ्यातला पट्टा तोडूनच घेऊन गेला त्याला आपलं रहस्य कळलंय मम्मी अगं त्या पुस्तकातली टीप वाचलीस ना प्राण्यांना शिकवणाऱ्यांचं रहस्य कळलं की ते पिसाळतात पुरुषोत्तमला पिसाळले का पुस्तक किती उपयोगी आहे ते आता काय करू मम्मी का मी त्या पुस्तकाचा दुसरा भाग किसनला आणायला पाठवलाय तो भाग महाभयंकर आहे एक वेळ पहिला भाग पुरुषांच्या हातात गेला तर चालेल पण दुसरा भाग पुरुषांच्या हातात गेला तर आपण खल्लास होतो मम्मी आता काय करू मी भिऊ नकोस बेबी मी तुझ्या पाठीशी माझ्या आईने मला 101 उपाय सांगितलेले आहेत
मग त्यातला एक उपाय सांग ना मला. तुझ्या पप्पांना मी सांगायची, कॉलेजात असताना एकनाथ एकबोटे नावाच्या मुलाने मला लग्नाची मागणी घातली होती, त्याच्याशीच मी लग्न करायला पाहिजे होतो. झालं, एकनाथ एकबोटेने त्यांच्या डोक्यात घर केलं, तेव्हापासून ते मला जपायला लागले. आताही एकनाथ एकबोटे म्हटलं की एकनाथ एकबोटे हेच नाव तुला कसं सुचलं? माझ्या आईवरून. हा ते बेबी आपण काय करायचं, कोणाला तरी ना फोन करायला सांगायचं. म्हणजे असं, मी तुला फोन करायचा, तू फोन घेतलास की फोनवर तू गोडगोड गोडगोड बोलायचं, पुरुषोत्तम रामांना संशय येईल असं. आणि त्यांनी फोन घेतला की मी गप्प राहायचं, त्यांचा संशय अधिक वाढेल, त्यांचं लक्ष तुझ्यावर अधिक राहील, त्यांना वाटेल तुझ्या जिन्ना मित्राने तुला फोन केला असेल. आणि मग काय, आपण एका मोठ्या स्टोअर मध्ये जायचं, आपलेच पैसे देऊन प्रेझेंट घ्यायची आणि आपल्याच घरी पाठवून द्यायची. आणि त्याने विचारलं, ही प्रेझेंट कुणी पाठवली? मग असायचं आणि सांगायचं, मीच मागवली आहे ती. कोणता शाणा नवरा या गोष्टीवर विश्वास ठेवेल? बरं, आपल्याला खोटं बोलण्याचं पाप तर लागत नाही ना, त्यांचा संशय तर वाढतो. बाई साहेब, आलो आलो आलो, एक मिनिट आलो. हा हे घ्या पुस्तक. ए घरचा धन्वंतरी, तो दुकानदार म्हणाला अशा जुनं पुस्तकांना अशीच खोटी कवर असतात. बघा, पाळीव प्राण्यांना कसे शिकवावे, धडा पहिला वाघ सिंह आणि अस्वल. सर्कशीतल्या खेळाडूंसाठी किंवा पुरुषांसाठी? अगर हे पुस्तक स्त्रियांच्या किंवा जनावरांच्या हातात पडलं तर परिणाम होईल. ए तू आज जा, चल. बरं बरं, काय परिणाम बरा वाईट झालाच तर बोलवा. बेबी हे पुस्तक उपयोगाचं नाही ग, काही उपयोग नाही याचा, हे फेकून दे. बघ मी दिलेला सल्ला तो ऐक, फार उपयोग येईल त्याचा. बघ बेबी ऐक माझं, मी काय सांगते तुला. अगं पण मी पुरुष, आता काय करू मी? तू काही नको, मी दिलेला सल्ला फक्त ऐक, तुझं भलं होईल, त्यातच तुझं सगळं भलं आहे. बघ, ह ऐकलंस का? हे काय घरचा राजवैद्य झाला, आता घरचा धन्वंतरी. पुरुषा काय, पुरुषा काय, पुरुषा अरे खड्ड्यात गेला पुरुषा. हे पुस्तक, पुस्तक अरे हॅड ते पुस्तक तुम्ही बरं झालं पुरुषा ते पुस्तक तू बाहेर फेकून दिलंस. मम्मी तुला आठवत काय, मी इंटरला होते तेव्हा आपल्याकडे एक स्कॉलर यायचा. त्याने ना माझ्यावर काही कविता केल्या होत्या, आठवलं? ती कवितेची वही घेऊन तो आपल्या घरी आला होता, आठवलं? आठवलं आठवलं. ती वही घेऊन तू अशीच फेकू दिली होतीस, आठवलं? आठवलं. रोज सकाळी न चुकता पेपर वाल्यासारखा यायचं तोच ना. त्याच्याशी तुझं लग्न झालं असत ना तर फार बरं झालं असत ग, असं वाटायला लागलंय मला कालपासून. त्याच नाव काय होतं ग? एकनाथ एकबोटे. एकनाथ एकबोटे, एकनाथ एकबोटे म्हणजे तसा दिसायला ठीक होता पण स्वभावाने चांगला होता नाही. हो मम्मी, परवाच संध्याकाळी मला भेटला होता तो. हो त्याने मला बघून गाडी सुद्धा थांबवली. गाडी आहे त्याची? आता तो मोठा ऑफिसर आहे. अरे वा, त्याचा पगार किती आहे? बेबी बेबी, मी सगळं विसरून इकडे आलो. तर हे बेबी बेबी, मी तुझ्यावर जीवाची कुरवंडी केली. ए कुरवंडीचा अर्थ तुला माहित नव्हता ना तेव्हा? पण ती जी केली ती कुरवंडीच होती. बेबी बेबी, आता मी चिडलोय. तुझा तो एकनाथ एकबोटे सुद्धा असा चिडायचा ना? हो ना, अगदी असं चिडायचा. ती एकनाथ एकबोटेची मात्रा याला लागू पडली. तू त्याच का नाव घेतलंस? अगं काय करू, तेच नाव सुचलं ना. कोण आलं काय माहिती कोणा बाग? चाललंय काय घरात काहीच समजत नाहीये मला आता. अशी मजा करायची पाहिजे ना. अरे तुम्ही येऊन गेल्याचं कळलं म्हणून ताबडतोब इकडे यायला निघालो. इकडे आलं तर डोक्यात पुस्तक पडलं. हो म्हणून उघडून बघितलं तर काय डोकं कपाळ तुझं. हे काय नाव आहे ना, घरचा धन्वंतरी. Thank you.
बेबी वाघ, बेबी वाघ, बेबी वाघ, काय कंजूस माणूस आहे, रॅपर द्यायला विसरला. बेबी वाघ साडी. किशन, हे किशन, काय झालं? हे काय खोके? ते मला इकडे. हे कोणाचे आहेत? बाई साहेबांचे. ते मला माहित आहे, पण हे आणले कोणी इकडे? मी म्हणजे मी साहेब फक्त आणून ठेवले. साहेब काय होतं माहिती आहे? टर टर अशी बेल वाजते. बेल? हा. टर अशी नाही वाजत, टिंग टॉंग वाजते. वाजली करे. मग काय होतो, मी माझ्या पायाने असा बाहेर जातो आणि लपड काय होतं म्हणजे साहेब, माझ्या लपड होत दरवाज्यात एक माणूस असा येतो आणि मला बॉक्स हातात देऊन काय म्हणतो माहिती? हा बॉक्स मिसेस बेबी वाघना द्या. मग प्रामाणिक स्टोर्स बेबी वाघ आईला बघूया काय. माझा फोटो पाठवला बघ. काय सांगता काय? बघू काय झालं ना. काय झालं ना? काही काय मी आहे बघू. बघा माझा फोटो आहे. काय द्या बघू, द्या इकडे इकडे द्या. ये ढक्कन आरसा आहे तो. तेच तर म्हणतोय मी. खाली मारेल. मस्त. हॅलो, हा कोण? हा प्रामाणिक स्टोर्स. अरे बॉक्सेस तुमच्या दुकानात येत आहेत. हे हॅलो, हे हॅलो हॅलो, ठेवला ना फोन. हे मला सांग, हे सगळे म्हणून किती खोके आहेत? हे सगळे मिळून आणि आतमधले पकडून साहेब कमीत कमीत 35 खोके आहेत. अच्छा, हे कधीपासून येत आहेत? सकाळपासून त्यांचं काम चालूच आहे. अच्छा, मी त्या माणसाला म्हणले किती वेळ काम चालणार आहे, तर तो हसला आणि नंतर बोले असंच चालत राहणार. आला वाटतो 36वा खोका आला. बघतो साहेब मी, थांबा. अरे थांबा थांबा, आलो. हा साहेब, हा बघा एक बॉक्स. पण हा साहेब जरा वेगळाच दिसतोय, बघा जरा. हा वेगळा. हा माझा आहे. हे काय? पीपी अँड सन्स होजरी. म्हणजे हा त्या ह्याचा आहे, पारडीवाल्याचा खोका आहे. हा कोणाचा खोका गात आला? तुमचंच गाणं आहे. अरे हे तो आपली रेडिओ मिरची. किसन, माझे इतकेच खोके आले. आलेत ना साहेब, 1 2 हे 5 6 आणि आतमध्ये असे कमीत कमी 36 खोके आहेत. हो जा, जा वर जा, वरचे खोके मोजून ये. जा जा. हे इकडे बेबी. हे काय, ह्याच्यात काय? नेहमीप्रमाणे उघडून बघितले असशील ना तू. उघडून हॅलो. येस. हा बेबीच बोलते, बोला. नाही नाही, अजून उघडून बघितलेलं नाहीये. हो ना, स्टोर्स मध्ये सुरेख दिसणारी साडी घरी आणल्यावर ऑर्डिनरीच दिसते नाही का? संध्याकाळी 5 वाजता ना. हो भेटूया ना. नक्की भेटूया आपण. तो काही म्हणणार नाहीये, तो हल्ली खूप बिझी आहे ना त्याच्या त्या पीपी अँड सन्सच्या ब्रेसियस मध्ये. बर बर, भेटूया आपण संध्याकाळी 5 वाजता. बाय. फोन. हा फोन कोणाचा होता? पुरुषा. हो. हे माझी पर्स कशी आहे? ही पर्स, ही सला वॉटर बॅग वाटते, वॉटर बॅग. ही पर्स, ही पर्स, ही कोणी दिली? मम्मीने. मम्मीने? तू काय मला बावळट समजतीस काय? मम्मीने दिली. त्याचं काय ना पुरुषा, मी की नाही प्रामाणिक स्टोर्स मध्ये गेले, त्यांना आपला घरचा पत्ता दिला आणि त्यांना सांगितलं या सगळ्या वस्तू आमच्या घरी पाठवा. तू काय मला मूर्ख समजतीस काय? फोन. हॅलो 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 हॅलो. ए, हा फोन कोणाचा होता? तूच घेतला होतास ना. हो, पण समर्थ म्हणून बोलला नाही. हा रॉंग नंबर असेल. रॉंग नंबर कसा असेल? मला 10 ऐकवली. 10? तुला 10 ऐकवली? हो. तुला 10 ऐकवली? मग मम्मीचा फोन असणार, तिला धाप लागली असणार. तुझ्या मम्मीला कशी धाप लागते? तुझ्या मम्मीमुळे तुझ्या पप्पाला धाप लागेल. पुरुषा. पुरुषा काय पुरुषा? अरे पुरुषा काय, मला काय मला काय मूर्ख समजतेस? मला मूर्ख समजतेस? तुला फोन येतात, तुला फोन येतात, प्रेझेंट येतात. फोनवर मी संध्याकाळी 5 वाजता भेटायचं तू म्हणतेस. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो कोणाचा होता मला काय माहित कोणाचा होता मला वाटतं तुझ्या मम्मीचे धाप अजून थांबले दिसत नाही हॅलो अरे बोल ना बोल ना पुरुषा हां इथून बोलतेय हां पुरुषा बोलते कोण बोलते पुरुषा मी बेबी बोलते रात्री बेल वाजते दरवाजाची हॅलो बेबी बेबी तुझ्यावर मी प्रेम केलं तर हे फळ हा खोका येऊ उचल हॅलो हा मी बेबीच बोलतेय बोला हा पुरुषाने घेतला होता मग अशी फोन हा हा भेटूया ना आपण संध्याकाळी 5 वाजता ठरलंय ना आपलं पुन्हा पुन्हा कशाला फोन करून आठवण करून द्यायची हा ओके बाय पुरुषा मी मम्मीला संध्याकाळी 5 वाजता भेटायला जाणार तू संध्याकाळी 5 वाजता कुठे जायचं नाही संध्याकाळी 5 वाजता आपण आजपासून रोज फिरायला जायचं रोज हॅलो हॅलो अरे बेशरम नालायक हलकट अरे बोल ना अरे बोल ए सॉरी 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 पार्डीवाला साहेब काय झालं चुकून आज चुकून ऍक्च्युली काय चुकून हे सगळं तुझ्यामुळे झालं काय मी काय केलं तुझ्यामुळे हॅलो येस हा बेबीज बोलते नेक्स्ट वीकला ओके हा तुमचा बॉक्स आलाय का हा हा ठीक आहे बघून ठेवते बाय उद्या सकाळी येणार तुम्ही ओके बाय पुरुषा फोन कोणाचा होता पार्डीवालाचा फोन होता तो नेक्स्ट वीकला येणार आहे आणि त्याने आता कुठला बॉक्स पाठवला तो त्याने बघून ठेवायला सांगितलं ते मी नंतर बघेन पुरुषा तुला काय वाटलं मम्मीचा फोन होता नाही तुझ्या मम्मीचा फोनचा मला संशय आहे तुझ्या मम्मीचा फोनचा मला संशय नाही पण हा फोन आहे ना तो हा 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 एक बोट्या त्या एक बोट्याचा फोन असणार त्याला कुठला आलाय वेळ तो इतका बिझी असतो आज मद्रास उद्या कलकत्ता अरे त्याला जेव्हा मी आपला फोन नंबर दिला ना त्या तो काय म्हणाल माहितीये मला तुला फोन करायला सुद्धा वेळ नाही फोन करायला वेळ नाही त्याला भेटायला वेळ आहे बस ते काय नाही बेबी बेबी तुझ्या माझा प्रेम आहे ना मग आजपासून आपण रोज संध्याकाळी फिरायला जायचं 5 वाजताच येशील माझ्या बरोबर ठीक आहे एका अटीवर कुठल्या मी आता मम्मीकडे जाते तिला भेटते तिला सगळं सांगते हा नाही तर तिचा गोंधळ होईल ना टॅक्सीने जाते आणि टॅक्सीने येते थांब टॅक्सीने जा टॅक्सीनेच ये पण मम्मीकडे जा आणि मम्मीकडूनच ये मी तिला जर हे सगळं सांगितलं ना तर ती किती खुश होईल माहिती आणखी जर पैसे नशीब वर तेवढीच होती बाकीचे खाली होते नाही तर आला इतके लवकर आले की काय कोण आहे बाग कोणा बाग लय काय घरी थांबत नाही या 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 हॅलो सर हॅलो अय्या हे काय हा प्रामाणिकपणा वाव लवली काय लावली माझी सगळी वाट लावली हे खोटे बेबी हा आणि प्रामाणिक स्टोर काय प्रकार काय हे सगळे खोके प्रामाणिक स्टोर मध्ये येतात हे सगळ्या कोण पटवते कळत नाही मग तुम्ही त्याला फोन करा ना प्रामाणिक स्टोरला अरे माझ्या डोक्यात आलंच नाही आता तो फोन करतो काय साला तुझी कवटी आहे इकडे तू फोन कर कर सर नंबर 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 थांब थांब एक 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 मिनिट आबा 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 हा नंबर हा खाली खाली आले खाली ही काय लाव सर लावला कालपासून मग असं झालंय हॅलो हॅलो प्रामाणिक स्टोर प्रामाणिक आम्हाला जरा खासगी चौकशी करायची हो खासगी हे बघा बेबी वाघ या नावाने जे प्रेझेंट अस तुम्ही एक काम करा मी पत्ता देते तिकडे ताबडतोब निघून टॅक्सीने या टॅक्सीने या टॅक्सीने या टॅक्सीने रिक्षाने या रिक्षाने या अहो कशाने या पैसे पैसे तू देशील पैसे तू देशील पैसे आमचे साहेब देतील हो हो ताबडतोब या हे बघा ही गोष्ट फक्त आपल्यामध्ये राहू दे आपल्या म्हणजे मला पण कळली पाहिजे हो हो ताबडतोब निघा सर काही काम काही काम असेल तर आधी काम कर ते पारडोचे सगळे लेटर आहेत ना ते सगळे काढून ठेव एकत्र ओके नंतर बघूया ओके सर अजून कसं
आला प्रामाणिक स्टोर्स वाला. हे किसान किसान तराजूकड चाललंय काय घरात काय फेऱ्या काय घालतात काय रे बाबा बोलायत. या 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 आपण कोण? मी रंगोची. अच्छा अच्छा रंगोची रंगनाथ गुणवंत चित्रे. अच्छा प्रामाणिक स्टोर्स मध्ये असतो ना. अच्छा तुम्ही मिस्टर वाघ वाटतो? नाही वाटत नाही आणि दिसत नाही पण वाघाला मिशा हे आल्यास नाही का. बरोबरच आहे ते मिस्टर वाघ बघा. नमस्कार मी रंगूची. कोणाची? रंगूची. ती कोणाची? म्हणजे रंगनाथ गुणवंत चित्रे प्रामाणिक स्टोर्स. अशी रंगूची आहे प्रामाणिक. आपण मिस्टर वाघ वाटत नाही का? वाटतय मग वाटतय. काय काम आहे? नाही म्हणजे मी तुमच्या मिसेसचा फोन आलेला. बसा बसा बसा. मिसेसचा नाही माझ्या सेक्रेटरीने फोन केला. हा बरोबर आहे बरोबरच आहे ना. म्हणजे सेक्रेटरीनेच फोन केला पाहिजे पण बायकोने केला तर रॉंग नंबर मिळायचा ना. तुम्ही प्रामाणिक स्टोर मधून आला का? हा बरोबर बरोबरच आहे प्रामाणिक स्टोर्स मधून. मी कार्ड आणले ना माझं कार्ड आणले ओळखायला. ही छत्री धरा. नाही उघडू नका. का आतमध्ये झुळ आहे? नाही नाही कार्ड माझं कार्ड. बरोबरच आहे. बरोबरच आहे ना. हो माझं कार्ड माझ्या बरोबरच आहे. तुमच्या बरोबरच असणार आणि कोण बरोबर असणार. ठीक आहे मला काय आहे माझं तुमच्याकडे एक खाजगी काम आहे. खाजगी? बरोबरच आहे. खाजगी बोलायचं म्हणजे जे खोके आहेत हे खोके हे इथे हे खोके प्रामाणिक स्टोर्स म्हणतो पण काय ही खाजगी गोष्ट आहे आणि ते आम्हाला सांगण्याची परवानगी नाहीये. नोकरी करायचं म्हणजे नियमाप्रमाणे वागलंच पाहिजे. बरोबर आहे. नोकरी करायचं म्हणजे नियम हे पाळलेच पाहिजेत. बरोबरच आहे की नाही. पण काय माझं तुमच्याकडे एक खाजगी काम आहे. खाजगी? हा म्हणजे काय हा माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे हो. आपण तुम्हाला ही खाजगी बातमी सांगितली तर तो मग माझ्या जीवन मरणाचा प्रश्न होईल ना नोकरी गेल्यावर. मी तुम्हाला बक्षीस देईन. बक्षीस? हो. म्हणजे केवढेच आहे? नाही 100 200 500. मला एक सांगा हे खोके हे खोके इथे कोण पाठवत? हे एकबोटे एकबोटे नाव आहे त्याचं आणि ते तुम्हाला ठाऊक देखील आहे. आता असं करा 100 रुपये काढा. कसले? नाव कन्फर्म केल्याबद्दल एकबोटे. शंभर रुपये काय? मी आता बाहेर चहा घेईन म्हणतो. आणि हो पुन्हा असं लपड झालं किंवा लोचा झाला तर मला बोलवा. रंगूची. रंगूची? कोणाची? रंगनाथ गुणवंत चित्रे. रंगूची. रंगूची छान छान छान. पुन्हा गोष्टी झाली ना माझी अशी तुम्हाला बोलवी. अरे हो अजून एक 20 रुपये. कसले? तुम्ही मगाशी फोनवरून सांगितलं ना टॅक्सीने या म्हणून. हो हो ते पण ठीक आहे. धन्यवाद. रंगूची. रंगूची रंगनाथ गुणवंत चित्रे. काय बायकोच्या हातून चूक झाली की मूर्ख नवऱ्याने माफी मागितलीच पाहिजे. बरोबर आहे. रंगूची मला मूर्ख म्हणून गेला. पुरुषा हे 40वं प्रेझेंट. बेबी ताईना द्या. उघडत नाही? नाही उघडाच. हे 40वं प्रेझेंट आहे. नमस्कार. हे पुरुषा पुरुषा. हा बाबा या या या. काय मूर्ख आहे मी? बायकोने तरी लावून ठेवलंय. अरे वा एवढे खोके. हो हा तुमच्या बेबीचा प्रामाणिकपणा. अरे बापरे म्हणजे इथे फ्लॅट होता विसरला असेल. हो हो नाही इथे एक फ्लॅट होता आमचा त्यात आम्ही सुखात राहत होतो. अन्न म्हणणे आम्ही यायचो. हो ती ही एक बाब सोडे ना आम्ही खरोखर सुखात राहत होतो. पण हे खोके बघितले ना मला आमच्या हिची आठवण झाली. तिला सुद्धा असेच खोके यायचे. काय सांगता? हो बेबीला सुद्धा खोके येतात. हो आणि फोन यायचे. बेबीला सुद्धा फोन येतात. फोन उचलला ते पुढच्या म्हणून चुप. हा नुसते आवाज यायचे धप 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 धप. बरोबर. हो बरोबर. स्वतः बोलू लागली की तासन तास बोलायची. बरोबर आहे. बेबी म्हणून असं होतं. बेबीचं म्हणून असं होतं. आणि एकदा मला सांगितलं मी कॉलेजमध्ये असताना ना मला एकाने लग्नाची मागणी घातली. बरोबर आहे. एक्झॅक्टली. बेबीला सुद्धा एकाने लग्नाची मागणी घातली. हो हो. काय नाव काय त्याचं? त्याचं नाव कसं म्हणतो? त्याचं नाव एकबोटे. एक बुटे? हो. अरे आमच्या हिला पण तेनेच मागणी घातली. मला एक सांगा पप्पा एक माणूस दोनदा कशी काय मागणी घालतो? नाही 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 नाही. आता माझ्या लक्षात आलं. काय काय काय? काहीतरी रचलेलं नाटक आहे. हे नाटक आहे? नाटक नाही हा फार्स. म्हणा फार्स. मला फार्स टाकायची पाहिजे. नाही फार्स बघा नाटकच आहे. नाटक हे म्हणजे तुला जळवलं पाहिजे ना म्हणून नाटक आहे. आणि आमच्या हिचं डोकं असणार. आजपर्यंत मी सुखात होतो की आमच्या हिला डोकं नाही म्हणून.
बालपणामध्ये पप्पा हे सगळं खोटं आहे. येस, हे सगळं खोटं आहे. या बायकांना धडा शिकवलाच पाहिजे. येस, काय करूया आपण, काय करूया. आठवलं काय? आठवलं. एकनाथ एक बोटे. आपल्याला तोते या एकनाथ एक बोटे हजर पाहिजे. एक्झॅक्टली. मी आहे एकनाथ एक बोटे. एकनाथ एक बोटे. चतुर्भुज पंचधारी. मग तुम्ही काय सांगता एकनाथ एक बोटे म्हणून? मी तोते या एकनाथ एक बोटे होतो. मला काहीतरी जॉब वर हवंय. तुम्ही हरिश्चंद्र तारामती पाहिला? हा, त्यात हा मांगाचं काम करतो. मांगाचं हो. तुम्ही लीडर पाहिला? त्यात हा खाटीक होता. खाटीक. तुम्ही सम्राट अशोक पाहिला? त्यात हा वारा हलला होता बाजूला. पण मी आता तोते या एकनाथ एक बोटे होतो. केव्हा? तुम्ही म्हणत असाल तर आत्ता होतो ना. अरे वा, मला माहिती द्या, माहिती द्या. माहिती म्हणजे काय करतो तो? हे हा, काय करतो? पोरींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. वयाची अट नाही. हो, काय म्हणता? मग तो एकनाथ नसून नवनाथ असा. मला एकनाथ पाहिजे. ठीक आहे, त्याचा वय सांगा. वय? वय? पप्पा तुमचं वय काय? नाही माहिती. मम्मीचं वय काय? नाही माहिती. अरे ही तुमची मम्मी आहे ना? माझी मम्मी नाही. काय ते? माझी बायको, तिला हा मम्मी बोलतो. तीच ती. तिने आपला वाढदिवस तर साजरा केला असेल ना या वर्षी? बेबी आणि तिने या वर्षी 23वा वाढदिवस साजरा केला. बरोबर. आता ही बेबी कोण? बेबी माझी बायको. नाही तिचा इथे काय संबंध? अरे काय संबंध काय? अरे ह्याची बायको ती माझी मम्मीची मम्मीची मुलगी. मम्मी नाही, माझ्या बायकोची मुलगी. तेच ते. म्हणजे ह्या दोघींनी मिळून आपला 23वा वाढदिवस साजरा केला. बसू नका. आता 23 आणि 23 26. बरोबर. बाप तरी केला होता का शाळेत कधी? 46. हा 46. तर आपण ह्याचं वय 46 धरू. आपण नाही, तू धर. काय तू? ठीक आहे. आता हा घरचा? हा घरचा मग श्रीमंत. श्रीमंत. त्याची गाडी आहे? गाडी नाही. नाही 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 ना. काय? अरे आहे ना. नाही आहे, पण ती इथं दुसऱ्या मळावर नाही आणता. नाही नाही, आणता आली तरी आणायची नाही. नाही. ठीक आहे. आता इतर माहिती द्या ना मला. काहीतर तो बायकांना प्रेझेंट पाठवतो. फोनवर सारखा बोलत असतो. हो, आपण फोनवर आलो. हो, धाप 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 आवाज. बायकाशी तासन तास बोलतो. हो, आला 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 आला. काय डोक्यात काय आलं? नाही, लक्षात आलं माझ्या. अच्छा, हा हा. आता मी तयारीला लागतो. आता काम करा. काय? आपला वेळ नाही पप्पा, ह्याला खाली घेऊन जा. पण मला सांग काय? हा असाच ठेवणार की काय? लेपणं अपडेट मारले आपण? नाही नाही, तुम्हाला माझी कला दाखवायची म्हणून मी मेकअपची बॉक्स आणले ना माझी. मला सांग तुझं नाव काय? माझं नाव चतुर्भुज पंचधारी. याला चपलान मार रे. आत्तापासून एकनाथ एक बोटे आहे ना? हा, एकनाथ एक बोटे. लक्षात ठेव. येस, ह्याला घेऊन खाली जा. बेबी आली रे? आली की मी 5 तोफांची सलामी देतो. तुला लक्ष, बेबी वर आली. ओके. आणि खाली जाऊन त्याला सगळी माहिती सांगतो. आपण हॉटेल बसूया. एकनाथ एक बोटे जो आहे ना. अरे हा, एकनाथ एक बोटे काय? लक्ष ठेव. थोडक्यात मी प्लॅन सांगतो. थोडं लक्ष ठेव. चला डावीकडे बघा, उजवीकडे बघा, मराठा. हॅलो हॅलो, काय झालं पारडवले साहेब? त्या दिवशी काय आलं? मला 2-3 फोन आले. डोक्यात असा गोविंद झाला, इतका तुमचा फोन आला म्हणून मी काय आलं? त्याला शिवाजी खात नाही, तर तुम्हाला वाटत तुम्हाला खात नाही. ऍक्च्युली तुम्हाला मी शिव. हा, असं झालं ते. बरोबर, नंतर फोन करतो तुम्हाला. पुरुषा, माझा काही फोन आला होता. किसन, किसन. हा भाई साहेब. हे बघ, ही यादी आहे ना, ती प्रामाणिक स्टोर्स मध्ये दे आणि त्यांना म्हणावं या वस्तू सगळ्या लवकरात लवकर पाठवा. यस यस यस, लवकर जा आणि लवकर ये. यस, प्रामाणिक स्टोर्स. अरे प्रामाणिक स्टोर्स चाललो. यस यस. पुरुषा, कोणाचा फोन आला होता? आला होता ना. कोणाचा? त्या पुरुषाचा. त्या पुरुषाचा? म्हणजे? म्हणजे त्या मुक्याचा. मुक्याचा? मुका फोन करणं शक्यच नाहीये. कसं काय? मला फक्त मुकेच फोन करतात. पुरुषा, मी मम्मी कडे गेले होते ना, आणि मम्मीने काही फोन केलेला नाहीये, आणि आता तिची धाप सुद्धा बरी आहे. अरे मुक्याचा नाही, मम्मीचा नाही, हा फोन कोणाचा? हा त्या एक बोटाचा फोन असणार. कुठला आला वेळ? हा, कुठला आला वेळ? काय तू फोनवर भेटली नस ना, म्हणून किती नाराज झाला असेल ना तो? नाराज झाला असेल तो. बघाला त्याचाच आहे. हॅलो हॅलो हॅलो, बोला ना. बोला ना. अहो एक बोटे साहेब, असं काय करताय? अहो बोला बोला. हा अहो, हा इकडे आहे ना बेबी. ना इथेच आहे. अहो तिच्याशी बोलायच्या आधी आमच्याशी 2 शब्द बोला. अहो बोला, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुमची ओटी भरतो, पण 2 शब्द बोला. बोलला, शेवटी बोलला.
अरे काय मंजूळ आवाज आहे कावळ्याचा. बोला बोला बोला. अहो ह्या ह्या वरती या वरती या ह्या आपण भेटूया. आपण काय सुशिक्षित माणसं आहोत. एक मिनिट एक मिनिट. मगाचपासून बेबी मला टोचते. तुमच्याशी बोलून नसते ना उत्तावळे झाले. बोला बोला बोला. बेबी बोल बेबी बोल बोल बोल. अगं तुझा एक बोटो ग. बोल या माणसाला ओळखत नाही. बोल ग. बोल 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 डार्लिंग. एक बोटो. बोल. हॅलो. कोण? एकदा एक बोटे. मी या माणसाला ओळखत नाही. अरे असं काय असं काय. हॅलो 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 हॅलो. असं होतं पहिल्यांदा अगदी तुम्ही ढमकण नवरा समोर म्हणजे असं होतं काय काळजी करू नका. असं असं असं. तुम्ही एक काम करा. तुम्ही वरती या. आपण तिघं माणसं सुशिक्षित आहोत. हो म्हणजे काय आपण तिघं पासून सॉल्व्ह करू ना. मी आहे ना मी स्वतः लावून देतो लग्न. बस तुम्ही कशा काळजी करता. या वर या वर या. हो या या या. येतोय येतोय येतोय. पुरुषा तुझी चेष्टा पुरे. चेष्टा नाही प्लीज. चेष्टा नाही. आता खालून जो माणूस वर येईल ना तो एक बोटच असेल बघ. पुरुषा अरे नाही चेष्टा करते. तू माझी चेष्टा करू नको प्लीज. मी चेष्टा करते. मी तुझ्यावरती जीवाची कुरवंडी केली. कुरवंडी. हा जीवाची कुरवंडी केली. अरे तुझ्यावर चोरून प्रेम केलं लग्न केलं पण तू तुझ्या जुन्या प्रियकराला विसरू शकत नाही. आला 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 माझा सौता. आला माझा सौता. आला मी स्वतः दारू उघडणार. बघ माझा सौता. हॅलो. हो मी कोण? पुरुषोत्तम वाघ. आणि मी मी एकनाथ एकबोटे. एक्झॅक्टली एकबोटे. बेबी बेबी माय डार्लिंग. चालेल ना. चालेल चालेल घुस. बेबी बी ए बी ई बी बी ए बी बी वाय. बेबी हे बघा मी तुम्हाला ओळखत नाही. ओळखत नाही. नाही असं काय. अगं तुझ्या नवऱ्यानेच मला इथे बोलवलंय. हे बघ त्यांना जर संशय आला तर ओळख दाखवायची नाही असं ठरलंय ना आपलं. हे बघा मी तुम्हाला ओळखत नाही. चेष्टा पुरे. तुम्ही दूर व्हा. दूर व्हा. दूर व्हा. दूरवाची जोडी. यात नाही मी काम केलं. अगं सगळं सांगितलंयस ना तू त्यांना. सगळं सांगितलंयस ना. बेबी बेबी हा तुझा प्रियकर कॉलेज मधला. हो तुला मागणी खाती होती. हो कॉलेज मध्ये असताना मी हिला मागणी खाती. आम्ही रोज भेटायचो. रोज चौपाटीवर बसू नका. बसत नाही. लेकिन अफसोस अफसोस करू नका. कमाल अफसोस. वो आपकी हो गई. बेबी जा. बेबी जा त्याच्या बरोबर जा. बेबी तू सुखात राहावं म्हणून मी कुठलाही त्याग करायला तयार आहे. केवढा हा मनाचा मोठेपणा. मिस्टर वाघ तुमचं एक आडनाव सोडलं ना तर तुम्ही अक्षरशः शेळी आहात. बेबी बेबी असा पहिला नवरा मिळणं ही तुझ्या भाग्याची आणि माझ्या दुर्भाग्याची गोष्ट. चल चल त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे लफडे. अरे मम्मीचे पण लफडे. मम्मी आताच मी तुला हाक मारली ग. का काय झालं? मम्मी तू सांगितलं होतंस एक ना एक बोटे हे काल्पनिक नाव आहे आणि हे नाव तू पप्पांना सुद्धा सांगितलं होतंस ना. हो पण हे नाव शक्यच नाही. एक ना एक बोटे. कुणाचा हा कर्कश मंजूळ स्वर ऐकला आहे? कुणा कुंजवनातल्या राधेनं मला साद घातली. लिलू 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 एल ओ ओ ओ डबल ओ झालीस ग तू. हल्ला कोण तुम्ही? अरे पहिल्या प्रियकराला विसरलीस. तू प्रियकराला विसरणं शक्यच नाही. तुम्हाला काय वाटतं का काय बोलायला? वाटतं ना वाटतं. मला प्रेम वाटतं. प्रेम. तुमचं डोकं फिरलंय. तिचा गंमत करायचा स्वभाव अजून गेलेला नाहीये. पुरुषोत्तम गप्प का बसलं? पुरुषोत्तम ते काय सांगणार? आतापर्यंत मला न पाहिलेला एकमेव प्राणी आहे वाघ. मला पाहिलं नाही. तू मला पाहिलंयस लिलू. त्या बेबीनं मला पाहिलंय. माझ्या मम्मीने पाहिलं असेल एक वेळ. मी नाही. एक वेळ नाही अनेक वेळा पाहिलं. पाहिलं की नाही पाहिलं असेल. मी नाही पाहिलं असेल. तू 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 तू. अरे तू 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 करते तोंडाची पिकदा नाही केली नुसती. तुझा आईवर विश्वास नाही का? आई म्हणजे ही तुझी मुलगी? नाही मागे पुढे कोण नकोस. हो पुढे जा. प्रेमाचं हे रहाट गाडगं असंच फिरत राहणार आहे का?
आधी लिलूनं माझ्यावर प्रेम केलं, मग तिच्या मुलीनं माझ्यावर प्रेम केलं. आधी लिलू, मग बेबी. बेबी नंतर कोण? आता मी रिस्क घेणार नाही. बेबी तुझी कोण? बेबी आज दोघी मला भेटलात. काय सुवर्ण योग आहे. तुला आठवत लिलू, तुझं लग्न झालं आणि मला वेड लागलं, नंतर माझ्या आयुष्यात बेबी आली, माझं वेड गेलं. तुला हे आठवत, आपण असंच एकदा गप्पा मारत होतो आणि एकदा दारावरची बेल वाजली. हे बघ अशीच अशीच मी असा धावत 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 गेलो आणि दरवाजा उघडला आणि समोर मिस्टर वाघमारे उभे होते. वाघमारे साहेब. हे कोण? मी एकनाथ एकबोटे. एकनाथ एकबोटे हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला. कुठेतरी नाही, लिलूच्या तोंडी ऐकलं. तुम्ही लिलूच्या? हा पाजी माणूस मी याला ओळखत नाही. हा म्हणतो मी लग्न आधी मी तुला मागणं घातलं होतं म्हणून. हो तूच सांगितली ही गोष्ट मला. बरोबर 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 नाही नाही ते खोटं होतं. नाही नाही लिलू हे खोट आहे, ते खरं होतं. नाही जाऊ दे, आता काय त्याला किती वर्ष झाले, विसरून जायचं आपण. तरीही ती माझी प्रेझेंट घेत होती. अहो माझ्याशी 10-10 वेळा फोनवर बोलायची आणि तुम्ही बोलत की 10-10 वेळा सांगायची बोलू नको म्हणून. किती वाटत तुमच्याशी बोलावं, तुम्हाला सिनेमाला पाठवावं. सिनेमाचा मरू द्या, तुम्ही आलात कशाला सांगा? कशाला म्हणजे काय? लिलू साठी आम्ही दोघं दूर दूर जाणार आहोत, तुमचं शेवटचं दर्शन घ्यायला आलो. काय मरतोय का उद्या मी? मी याला ओळखत नाही. तो एकनाथ एकबोटे ना खोटा होता. कसं काय शक्य आहे? हा इथे धडधडत उभा आहे. हा एकबोटे बस मला पटलं, मला पटलं एकबोटे आहे. सा बेबी सा, त्याच्या बरोबर तुझं सुख हा माझा एकमेव उद्देश आहे. काय सांगतोस? माझ्या मुलीला सांगतो तसं. अरे आपलं खानदान काय, आपल्या दोन दोन लग्न करतात. एकावर प्रेम करते स्त्री, धादावे नाही करत. मग अजिबात जायचं नाही. त्याच्या तू जा. नाही नाही पप्पा, नाही पप्पा, नाही नाही. अरे तिला जाऊ दे रे. नाही 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 पप्पा, माझा एक तिला जाऊ दे. नाही पप्पा. सिनियर कोण आहे? पहिले कोण आहे सिनियर? तुम्ही आहे. पहिलं कोण खपणार? ती. आपण त्यापेक्षा छापा गटा करूया. छापा गटा म्हणजे समजा छापा आला तर लिलू माझ्यावर जाईल आणि काटा आला तर घेऊन जा त्याच्या बरोबर. हे सगळं कारस्थान तुझं. पुरुषा तुझी शपथ रे, एकनाथ एकबोटे ही थाप आहे. असू दे असू दे, होते चूक माणसाकडनं. काय बेबी बेबी तू जा, मी त्याग करेल त्याने. मी त्याग? नाही नाही पप्पा, मी 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 त्याग. नाही 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 माझा तुमचं हल्लीत लग्न झालंय, दोनच वर्ष झाली. आमची मोटर जुनी आहे, तिचे पार्ट बदलले पाहिजे. नाही मी त्याग करतो. मी बाबा ना, मी 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 करतो. त्यापेक्षा मला नाणं द्या ना नाणं. अरे तुला दोन नाणी दिली आहेत ना, एक आठवड्याचं आणि एक 5 रुपयाचा डॉलर. दोन्ही घेऊन बसला. मी काय म्हणतो, आपण आत्मा जाऊन ह्याला समजूया. चल मला वाटलं नाही तू असं करशील. मम्मी खरं सांग, एकनाथ एकबोटे भलत असेल तर ऐकून घ्यायची नाही. आम्ही तुझंच काहीतरी असेल त्याच्या बरोबर. ए माझं काही नाही, माझं फक्त पुरुषावर प्रेम आहे. माझं कुठल्याही पुरुषावर प्रेम नाहीये. माझं फक्त तुझ्या पप्पांवरच प्रेम आहे. बेबी आपण असं केलं तर कसं? आपण एखादा तोतया आणला तर एकनाथ एकबोटे म्हणून, आणि त्याने काय सांगायचं, दोघींवर प्रेम होतं म्हणून. ती मग बघता येईल ग, पण आताचा हा एकनाथ एकबोटे पळून तर जाईल. थांब थांब. कोण आलं? अरे वा बरं झालं तुम्ही दोघी साथ ना घरा. काय माहितीये का, घरचा राजवैद्य ना त्याच्याबद्दल मला थोडा शंका आहे, आणि संसार सुखी सुखाचा करण्यासाठी ना काही सल्ले हवे होते मला. म्हणजे माझं लग्न ठरलं ना म्हणून. आम्ही काय सल्ले देणार? आम्ही सध्या संकटात आहोत. हो ना. काय झालं डॉली? हा तू आम्हाला मदत करशील? करेन ना. एखादा तोतया नट मिळेल का आम्हाला? सहज. आज आमच्याकडे एक मॉडेल आला होता आणि तो चांगला नट आहे म्हणे. तुम्ही ते सम्राट अशोका वगैरे पाहिले का? हो पाहिले. हरीश हाच बरोबर. हा तर त्याचा मी फोटो दाखवते तुम्हाला, बघा हा चालेल का? चतुर्भुज पंचधारी. आता बघते मी बेबी, मी माझ्या आईचीच लेक आहे ग. आणि मी तुझीच लेक आहे ग. लढाईला सुरुवात झाली डॉली. आता मी तुला धडे देणार, नवऱ्याला वेसण कशी घालायची ते. तू इथेच थांब बेबी, इकडे. बेबी कळलं?
यस यस एकनाथ एक बोटे बोला 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 आमचा निर्णय ठरला ठरला माझा निर्णय असा कसा माझा निर्णय असा कसा मी पंचधारी वर जायला तयार आहे आमचा संसार सुखी व्हावा म्हणून आओ काय बोलताय तुम्ही त्या भेटी कसं भेटी कसं बोल पिक्चर कसं पिक्चर सोडा मला या चांदण्यातल्या गोष्टी अहो सोडा मला मला भेटी लढाई संपली दाली दडागे लेला दो अम्मा उर्षा बेबी Thank you.